one more topic of C programming. Today we are going to take file. Okay. We will discuss about file handling in C. ठीक है, but before that, why we need this file handling? Then what do you mean by file? All that first we'll discuss, then we will dive into how to handle file in C. Means the programming part we'll see later, but before that we'll discuss about why we need file handling. What is basically a file? ठीक है. So till now whatever programs we have written, ठीक है, आजपर्यंत आपण जेवढे प्रोग्राम्स लिहिले, आपण बेसिक अरिथमेटिक ऑपरेटर्स वापरून केलो, मग कंडिशनल इफ एल्स लूप्स फंक्शन्स पॉइंटर्स अरे स्ट्रक्चर, इन ऑल द प्रोग्राम द डेटा विच वी वर एक्सेप्टिंग वॉज कमिंग फ्रॉम कीबोर्ड. आता हा तुमचा कंपाइल्ड प्रोग्राम आहे, ठीक आहे, तुम्ही प्रोग्राम लिहिलेला आहे, त्याला कंपाईल केलं आहे आणि हा कंपाइल्ड प्रोग्राम मेमरीमध्ये रनिंग, इट इज रनिंग, आणि हा प्रोग्राम जेव्हा रन होतो तो इट इज एक्सेप्टिंग सम इनपुट फ्रॉम कीबोर्ड. तर स्टँडर्ड इनपुट कुठून येत होतं? पण कीबोर्डनी जे दिलेलं इनपुट आहे ते मेमरीमध्ये, म्हणजे प्रायमरी मेमरीमध्ये और मेन मेमरी कशात स्टोअर होत होतं? वेगळ्या वेगळ्या व्हेरिएबल्स, राईट. तर आपण कीबोर्डवर ना व्हॅल्यू एक्सेप्ट करत होतो, त्या व्हॅल्यू कशात येऊन स्टोअर होत होत्या? व्हेरिएबल्स, अँड व्हेरिएबल्स आर पार्ट ऑफ मेन मेमरी, गेलं. मग तुमचा प्रोग्राम त्या व्हेरिएबल्समधनं व्हॅल्यू घेऊन त्याच्यावर काही प्रोसेसिंग करत होतो. अगदी साधा तुम्ही ॲडिशन ऑफ टू नंबर्सचा प्रोग्राम लिहिला असेल तरी दोन व्हॅल्यूज जेव्हा कीबोर्डवरनं घेतात त्या दोन व्हॅल्यूज कशामध्ये स्टोअर केल्या? दोन व्हेरिएबल. मग ते दोन व्हेरिएबल बनवलेत कशा? मेन मेमरी. व्हेरिएबल्स काय? काही नाव दिलं आहे ना, इट इज जस्ट अ नेम गिवन टू सम मेमरी लोकेशन. तर मेन मेमरीमध्ये काही मेमरी लोकेशन रिझर्व्ह आहे, त्याला काय दिलं आहे? काही नाव दिलं आहे. आणि कीबोर्डवरनं जी व्हॅल्यू काही आपण एक्सेप्ट करतो, आपण काही लायब्ररी फंक्शन्स वापरले लाईक स्कॅनर, मग तो स्कॅनएफ कीबोर्डवरनं जी व्हॅल्यू घेत होता ती त्या व्हेरिएबलच्या ॲड्रेसवर ठेवत होता आणि मग तुमचा प्रोग्राम त्या व्हेरिएबल्सला प्रोसेसिंगसाठी वापरत होता आणि वापरून झाल्यावर काहीतरी रिझल्ट प्रोड्यूस होत होतं. ते रिझल्टसुद्धा कशात जाऊन स्टोअर होत होता? व्हेरिएबल्स इन युअर मेन. म्हणजे काही व्हेरिएबल्स मेन मेमरीमध्ये बनले तर हा जो प्रोसेस झालेला रिझल्ट आहे तो कशामध्ये जाऊन स्टोअर होता? व्हेरिएबल्स, गेले. आणि मग त्या व्हॅल्यूज कुणाला पाठवल्या जात होत्या? तुमच्या स्टँडर्ड आउटपुट डिवाइस, दॅट इज मॉनिटर. मॉनिटरला पाठवायला काम पण कोण करत होता? कोणीतरी लायब्ररी फंक्शन होता लाईक प्रिंट एफ. मग हा प्रिंट एफ लायब्ररी फंक्शन त्या मेमरीमधल्या व्हॅल्यू घेत होता आणि तो मॉनिटरला पाठवत होता. हे सगळं ठीक आहे, बट दिस होल इन दिस होल प्रोसेस द व्हॅल्यूज इन द मेमरी वेर रिमेनिंग टिल युअर प्रोग्राम वॉज रनिंग. जसा तुमच्या प्रोग्रामचं एक्झिक्युशन संपलं की मेमरीमध्ये हे जे व्हेरिएबल्स आहेत ते पण काय होतात? लॉस. यू एग्री ऑन नो? क्लिअर. तो व्हॉट आय सेड, टिल डेट व्हॉटेवर प्रोग्राम्स वी रोट इन सी, आजपर्यंत आपण सी प्रोग्रामिंगमध्ये जेवढे काही प्रोग्राम्स लिहिले ते सगळे प्रोग्राम आपण डेव्हलप करत होतो, कंपाईल करत होतो. कंपाईल करून ते मेमरीमध्ये येत होते कशासाठी? एक्झिक्युशन. कारण एक्झिक्युशनला मेन मेमरीमध्येच यायला लागणार ना, प्रोसेस बनतो. मग तो प्रोग्राम लाईन बाय लाईन एक्झिक्यूट होतो आहे, तर एक्झिक्यूट होताना तो प्रोग्राम काय करत असेल? कीबोर्डवरनं काही व्हॅल्यूज रीड. ते रीड करायला पण तुम्ही प्रोग्राममध्ये काही लायब्ररी फंक्शन्सला कॉल दिला, मग ते फंक्शन्स कीबोर्डवरच्या व्हॅल्यू ज्या रीड करत होते ते मेमरीमध्ये काही व्हेरिएबल्समध्ये त्या व्हॅल्यू आणून स्टोअर. मग तुमचा प्रोग्राम त्या व्हेरिएबल्सच्या व्हॅल्यू वापरताय, कम्प्युटेशन करताय, काही कॅल्क्युलेशन करताय,
आणि काही रिझल्ट प्रोड्यूस करतात, पण ते रिझल्ट सुद्धा कशामध्ये स्टोअर्ड आहे, व्हेरिएबल्स इन प्राइमरी. आणि मग त्या व्हेरिएबलच्या व्हॅल्यूज काही लायब्ररी फंक्शन प्रिंट एफ सारखा वापरून मॉनिटरला पाठवतो. पण मेमरीमध्ये ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत ह्या कधीपर्यंतच परसिस्ट करतात, जोपर्यंत प्रोग्राम एक्झिक्युशन किंवा पॉवर ऑफ, म्हणजे सडनली तुम्ही पॉवर ऑफ केलाय किंवा प्रोग्राम टर्मिनेट. द मोमेंट प्रोग्राम टर्मिनेट केला तर मेमरीमधल्या ह्या व्हॅल्यू काय होत आहे, लॉस. गेले? तर थोडक्यात काय, त्या व्हॅल्यूज प्रिझर्व नाही आहेत. आर दॅट व्हॅल्यूज प्रिझर्व फॉर द फ्युचर? कॅन वी रिकॉल दॅट व्हॅल्यू ॲट एनी टाइम वेन एव्हर वी वॉन्ट? परत कधी पण फ्युचरमध्ये मशीन जरी बंद झाला तासाभराने, एक दिवसानंतर, एक महिन्यानंतर, मला त्या व्हॅल्यूज काय करता यायला पाहिजे, रिकॉल? तर त्या रिकॉल होत नव्हत्या. का? कारण जसा प्रोग्राम टर्मिनेट तसं हे व्हेरिएबल्स सगळे, म्हणजे त्याची मेमरी ऑटोमॅटिक काय होत होती, फ्री. आणि ती मेमरी ओ एस कोणाला अलोकेट कर, कोणाला तरी दुसऱ्याला, आणि दुसऱ्याला अलोकेट केलं तर त्याची व्हॅल्यू त्याच्यावर ओव्हर राईट, द इन्फॉर्मेशन इज लॉस्ट. तर थोडक्यात तुम्हाला कळलं की इथे काय होत आहे, इन्फॉर्मेशन मेन मेमरीमध्ये असल्यामुळे ती मेमरी फक्त तोपर्यंतच परसिस्ट करते जोपर्यंत प्रोग्राम एक्झिक्युशन. द मोमेंट द एक्झिक्युशन ऑफ द प्रोग्राम इज ओव्हर, द डेटा फ्रॉम द मेन मेमरी इज लॉस्ट. गेटिंग? पण आपली नीड काय आता, म्हणजे इन शॉर्ट आपली रिक्वायरमेंट काय, तो नीड इज वी शुड बी एबल टू रिकॉल द डेटा एनी टाइम इन द फ्युचर इरेस्पेक्टिव्ह ऑफ टाइम. म्हणजे आत्ता 10 मिनिटाने, 1 तासाने, 1 दिवसाने, 1 महिन्याने, कधी पण मला काय करता यायला पाहिजे, इन्फॉर्मेशन रिकॉल. भले तुमचा मशीन काय आहे, शटडाऊन आहे, पॉवर ऑफ आहे, प्रोग्राम टर्मिनेट जरी झाला तरी मला ती इन्फॉर्मेशन काय करता यायला पाहिजे, रिकॉल. म्हणजे पहिला नीड काय, पॉसिबिलिटी ऑफ प्रिझर्विंग इन्फॉर्मेशन फॉर द फ्युचर. केले? म्हणजे आपल्याला कधी पण पाहिजे तर ती इन्फॉर्मेशन काय करता यायला पाहिजे, रिकॉल. हा एक रिक्वायरमेंट. आणि दुसरा, अबिलिटी टू प्रोसेस लार्ज अमाउंट ऑफ डेटा. गेले? इरेस्पेक्टिव्ह ऑफ मेन मेमरी साइज. म्हणजे पहिली गोष्ट तर आपल्याला तो जो काही डेटा आहे तो प्रोग्राम टर्मिनेट झाला, द मोमेंट प्रोग्राम टर्मिनेट झाला तरी तो डेटा काय व्हायला पाहिजे, प्रिझर्व. म्हणजे प्रोग्राम टर्मिनेट होऊ दे, मशीन शटडाऊन होऊ दे, आपण इन फ्युचर तो डेटा कधी पण पाहिजे तर काय करता यायला पाहिजे, रिकॉल. वाटतंय मी काय म्हणतोय, क्लिअर? तो वी शुड बी एबल टू रिकॉल द इन्फॉर्मेशन इन द फ्युचर. म्हणजे आपल्याला ती एक नीड आहे, आपली गरज काय कळला ना, की आपण डेटा घेतोय कीबोर्डवरनं, ते मेमरीमध्ये ठेवतोय, मग प्रोग्राम आपला त्याच्यावर प्रोसेस करतोय, काहीतरी आउटपुट प्रोड्यूस, ते आउटपुट पण मेमरी आहे, मग ते मॉनिटरला जात आहे. पण जसा प्रोग्राम टर्मिनेट, मेमरीमधला डेटा लॉस, तर तो मला डेटा फॉर द फ्युचर काय करता यायला पाहिजे, प्रिझर्व. आय शुड बी एबल टू प्रिझर्व द इन्फॉर्मेशन फॉर द फ्युचर. नंतर मला पाहिजे तेव्हा तो डेटा काय करता यायला पाहिजे, रिकॉल. एक. आणि दुसरं, मला अमाऊंट ऑफ डेटा जो प्रोसेस करायचा आहे तो किती पण अमाऊंट ऑफ डेटा प्रोसेस करता यायला पाहिजे, इरेस्पेक्टिव्ह ऑफ युअर मेन. नॉर्मली मेन मेमरीची साईज कमी असते ना, तुमची मेन मेमरी जी आहे ती लिमिटेड कपॅसिटीची असते, लाईक 4 GB, 8 GB. गेटिंग? आय स्टार्टेड माय करिअर विथ 1 MB, 4 MB रॅम वाले मशीन्स, 4 MB रॅम वाले आम्ही डम मशीन्स जे युनिक्स वर्कस्टेशनला कनेक्टेड आहेत त्याच्यावर आम्ही काम करतो. तुम्ही तर 4 GB तर सेलफोनमध्ये पण नाही आहे तुमच्या, म्हणजे त्याच्यापेक्षाही जास्त स्मार्ट सेलफोन्स तुम्ही वापरता, राईट ऑन? म्हणजे
8 GB आणि 16 GB रॅम्स तुम्ही टाकतायत आजकाल लॅपटॉप्समध्ये, आणि मे बी मोर दॅन दॅट ऑल्सो, पण तरी सुद्धा ती 8 GB रॅम पण जी आहे ना, क्लिअर, तरी ती लिमिटेड आहे, राईट. मला त्याच्यापेक्षा पण लार्ज लार्ज अमाऊंट ऑफ डेटा काय करता यायला पाहिजे, प्रोसेस, जे आज आजला तर ऍक्च्युली गरज आहे. ॲनालिटिक्स, डेटा सायन्स, डेटा ॲनालिटिक्समध्ये तर इतका अमाऊंट ऑफ डेटा काय होतो, कलेक्ट होतो, मग त्या डेटा कलेक्शन झाल्यानंतर त्याच्यावर क्लिनिंग होतं, आणि मग त्याच्यावर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे अल्गोरिथम अप्लाय होतात, आणि मग त्या डेटावर ना प्रिडिक्शन होतात, फोरकास्ट होतात. मग तिथे इतका इतका लार्ज अमाऊंट ऑफ काय डेटा आहे जो इतक्या अवेलेबल मेन मेमरीमध्ये काय करता येणार, प्रोसेस. पण मला असे माझे प्रोग्राम्सच डेव्हलप करायचे, म्हणजे प्रोग्राम्सच माझे असे आहेत की जो किती अमाऊंट ऑफ डेटा प्रोसेस करणार, व्हेरी व्हेरी लार्ज देन द मेन मेमरी, म्हणजे माझ्या मेन मेमरीपेक्षा पण खूप लार्ज अमाऊंट ऑफ डेटा मला काय करायचं, प्रोसेस. कारण माझे प्रोग्राम्सच तसे डेव्हलप होत आहेत, अल्गोरिथम्सच, आपले प्रॉब्लेम स्टेटमेंटच आता आजकाल तसे आहेत की म्हणजे आपल्याला असे प्रॉब्लेम सॉल्व करायचे ज्या प्रॉब्लेमला किती डेटा प्रोसेस करायचा, व्हेरी व्हेरी लार्ज अमाऊंट ऑफ डेटा इरेस्पेक्टिव्ह ऑफ व्हॉट युअर मेन. मग आपली मेन मेमरी जरी 8 GB असेल तरी माझ्याकडे 200-200 GB पण काय असू शकतो डेटा, ज्याच्यावर मला काय करायचं, प्रोसेसिंग. प्रोसेसिंग म्हणजे ऑब्व्हियसली मी काय लिहिणार, काही अल्गोरिथम्स माझे प्रोग्राम्स असतील आणि काही स्पेशलाइज अल्गोरिथम्स असतील जे त्या ह्यूज डेटावर प्रोसेस. मग तो एवढा लार्ज अमाऊंट ऑफ डेटा एवढ्या छोट्या अमाऊंट ऑफ मेन मेमरीमध्ये काय होऊ शकणार नाही, प्रोसेस शक्य नाही आहे ना, कारण आपला डेटा किती आहे, लार्ज आहे, आणि आपली मेन मेमरी काय कमी आहे. पण मग तुम्ही म्हणाल मग ते कसं होईल ना, म्हणजे जर आपला डेटा जर असेल 200 GB पण माझी मेन मेमरी एवढीच आहे, मग त्यात कसं पॉसिबल, तर ते काही कॉम्प्रेस वगैरे होत नाही हा, नाही तुम्हाला वाटेल हे सगळं कॉम्प्रेस करून मग फिट वगैरे करेल, तसं होत नाही. इथे व्हर्च्युअल मेमरी टेक्निक अप्लाय होते, गेटिंग. बहुतेक लोकांनी नसेल केलं तर ज्यांचं कम्प्युटर सायन्स किंवा आय टी त्यांनी कधीतरी केलं असेल, किंवा ज्यांचं ENTC इलेक्ट्रॉनिक्स वगैरे झालेलं असेल त्यांना माहिती असेल. तर इथे टेक्निक ऑफ व्हर्च्युअल मेमरी, म्हणजे तुमची ही जी काही ह्यूज डेटा आहे ना तो पेजेसमध्ये ब्रेक होतो, आणि ही मेन मेमरी पण फ्रेम्समध्ये ब्रेक होतो, आणि त्या फ्रेमची साईज आणि पेजची साईज काय असते, सेम. पण होतं काय, हे जेवढे आपले पेजेस आहेत तेवढे आपल्याकडे काय नसणार, फ्रेम्स नसणार ना, फ्रेम्स कमी आहेत, पेजेस जास्त आहेत. मग काय केलं जातं की यातले तेवढेच पेजेस मेमरीमध्ये आणतो जितके आपल्याला गरज असतात. कधीच पूर्ण डेटा एका वेळेला तर लागणार नाही आहे, भले आपल्याला एवढ्यावर प्रोसेसिंग करायचं पण सगळं एकत्र लागणार नाही, मग त्यातला तेवढाच पार्ट पहिला आणायचा जेवढा गरजेचा, मग त्याच्यावर काम करतोय. पण फ्युचरमध्ये आपल्याला अशी कोणाची तरी गरज आहे जो इथे नाही आहे तो इकडे आहे, गेले. पण इथे पण असा कोणी असेल ना ज्याची आत्ता गरज नाही, मग त्याला काय केलं जातं, स्वॅप आउट, आणि ती जागा कोणाला तयार करून दिली जाते त्या फ्युचरवाल्याला ज्याची गरज आहे. म्हणजे कंटिन्युअस याच्यात काय होत राहतं कळलं, तेवढेच येतात जे गरजेचं आहे, काम चल रहा आहे, पण आता मला कोणाची तरी गरज आहे जो इथे नाही आहे तो इकडे आहे, तर त्याला आणायला लागेल. मग इथे जो आहे ज्याची गरज नाही आहे त्याला पहिलं काय करतात, स्वॅप आउट, आणि ती जागा कोणाला तयार करून द्यायचं त्या नेक्स्ट वाल्याला ज्याची आपल्याला गरज आहे. तर असं स्वॅप आउट स्वॅपिंग करून काय केलं जातं, ही ह्यूज साईजचा डेटा या कमी साईजच्या मेमरीमध्ये काय होतो, प्रोसेस होतो, कळत आहे, क्लिअर. याचा बेस्ट एक्झाम्पल इज लाईक जेव्हा मॅरेजेसला जातं, मंगल कार्यालय, एस्पेशली मंगल कार्यालय, जिथे इकडे 2-3 हजार लोक आलेले असतात, पण मग तिकडे जो केटरिंगचा जो पार्ट आहे तिथे काय एका वेळेला 3-3 हजारांना खायला तर नाही ना घालू शकत, क्लिअर. मग हा एवढा ह्यूज हॉल आहे, इथे लोक बसलेली आहेत, पण बाजूला त्यांचा पंगत जे असते ना तो केटरचा पार्ट जो आहे तिथे एक वेळेला मे बी 300-400 लोक बसत असतील,
पण मग आता इथे एवढे हजारो लोक आले ते सगळ्यांना एकाच वेळेला काही भूक लागत नाही, काहींना फोटो काढायचे असतात, सेल्फी, कुछ लोगों को मिलना रहता है, कुछ लोगों को उधर गिफ्ट देने का रहता है, मग तेवढ्यात 300 लोक इकडे जातात जेवण घेतात. आता काही तिथेच कायमचे बसणार नाही आहेत ना, जेवण झालं की मग बाहेर, मग ती जागा जी खाली होते त्यात पुढचे लोक जातात, पुढचे. मग तो केटर बरोबर एवढ्या लोकांना व्यवस्थित तिथे काय करतो, खाने का अरेंजमेंट कर देता. तर होतं काय ते कळलं का की सगळे 2000 लोक जात नाही ना, पहिले काही 200-300 लोक जातील, पहिली पंगत उठले ते बेंचेस खाली होतात, मग तीच जागा कोण वापरतो, ते खाली केल्यावर मग पुढचे जातील, पुढचे जातील. तर तसंच आहे इथे की ही ह्यूज मेमरी, ही या छोट्या मेमरीमध्ये सक्सेसफुली काय होत राहत, तर ते स्वॅप आउट स्वॅप इन टेक्निक आहे. म्हणजे ज्याची गरज आहे त्याला आणायचं, फ्युचरमध्ये ज्याची गरज आहे पण तो नसेल तर त्याला आणायला जागा तयार करायची. मग जागा कशी तयार करायची, जो आत आहे पण तो ओल्ड आहे किंवा नाही आता त्याची गरज, त्याला स्वॅप आउट. तर स्वॅप आउट स्वॅप इन. तर थोडक्यात आपल्याला रिक्वायरमेंट काय कळलं की आपल्याला प्रोग्राम्सच असे डेव्हलप करायचे, म्हणजे तुमचे प्रॉब्लेम स्टेटमेंटच आता असे येणार आहे. म्हणजे आता आपले प्रॉब्लेम स्टेटमेंट प्राइम नंबर, GCD, आता त्याच्यातून थोडं पुढे यायचं आहे. म्हणजे लेवल ऑफ प्रॉब्लेम्स काय होणार आहे, कॉम्प्लेक्सिटी ऑफ द प्रॉब्लेम इज गोइंग टू इन्क्रीज. म्हणजे आता तुम्हाला अशी असा प्रॉब्लेम स्टेटमेंट दिला असेल की आपले लॅक नंबर ऑफ काय, 11 12 10वीचे स्टुडंट आहेत, आणि मग त्यांच्या डेटावर आपल्याला काय करायचं, प्रोसेसिंग करायचं किंवा काही प्रिडिक्शन्स करायचे, गेलं किंवा मग आपले सोसायटीतले जितके लोक आहेत मग त्यांचा इन्क्लिनेशन टुवर्ड्स विच पार्टी आहे त्याच्यावर काही प्रिडिक्शन्स करायचे. मग आपला डेटा ह्यूज आहे आणि त्या ह्यूज डेटावर आपल्याला काही कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम्स लिहायचे, पण त्या प्रॉब्लेम्सला किती अमाऊंट ऑफ डेटा प्रोसेस करायचा, इतका लार्ज की तो आपल्या मेन मेमरीमध्ये फिट नाही होऊ शकतो, गेले. तर काय दोन रिक्वायरमेंट आहेत मला वाटतं कळलं. एक, आपला डेटा काय करता यायला पाहिजे, प्रिझर्व फॉर द फ्युचर, कारण नॉर्मली काय होतोय प्रोग्राम संपला की डेटा लॉस, तर मला तो डेटा कधी पण पाहिजे तेव्हा तो रिकॉल करता यायला पाहिजे, वन. आणि दुसरा, मला इतका अमाऊंट ऑफ डेटा प्रोसेस करायचा आहे की तो इतका लार्ज आहे की तेवढा डेटा आपण आपल्या मेन मेमरीमध्ये फिट नाही करू शकतो, गेले. मग ह्या दोघांना कसं ओव्हरकम करायचं, तर टू ओव्हरकम दिस देर इज ओनली वन ऑप्शन, दॅट इज गो टू सेकंडरी स्टोरेज. क्लिअर? तर या प्रॉब्लेमला ओव्हरकम करायला काय, एका सेकंडरी स्टोरेजला जायचं. प्रायमरी मेमरी आणि सेकंडरी मेमरी. सेकंडरी मेमरीची खासियत काय, हा भले प्रायमरी मेमरीपेक्षा स्लो आहे, प्रायमरी मेमरी इज ऑलवेज फास्टर, ती सेमीकंडक्टर बेस्ड आहे, याची स्टोरेज टेक्नॉलॉजी सेमीकंडक्टर नाही, याचे काही वेगळे एनर्जी फॉर्म्स आहेत, मे बी इथे मॅग्नेटिक एनर्जी आहे, ऑप्टिक एनर्जी आहे, गेले. लाईक तुम्ही CD वगैरे वापरता तर ते ऑप्टिक फॉर्म आहे, लेझर बीम्सनी पिट पॅड्स तयार होतात. तर तुम्ही डिस्क वापरता, हार्ड डिस्क आहे ना, तर दे आर इन अ मॅग्नेटिक एनर्जी फॉर्म. वेगळे वेगळे स्टोरेजेस असतील, पण सेकंडरी स्टोरेजची खासियत काय, इन्फॉर्मेशन इज प्रिझर्व इररेस्पेक्टिव्ह ऑफ पॉवर ऑफ. म्हणजे पॉवर ऑफ जरी झाला तरी त्याच्यावर एनर्जी लॅच्ड आहे, एनर्जी काय करून ठेवलेली आहे, स्टोअर करून ठेवलेली आहे. तर हे दोन्ही रिक्वायरमेंट्स जर तुम्हाला फुलफिल करायचे आहेत, काय दोन रिक्वायरमेंट, डेटा लॉस नाही होणार, प्रोग्राम संपला तरी आपण डेटा प्रिझर्व करू शकतो, सेकंड, किती अमाऊंट ऑफ डेटा प्रोसेस करू शकतो, व्हेरी व्हेरी लार्ज देन द अवेलेबल मेन मेमरी. मग हे दोन्ही तुम्हाला तेव्हाच अचीव होईल जर तुम्ही कोणत्या स्टोरेजकडे जा, सेकंडरी स्टोरेज, गेले. सेकंडरी स्टोरेज लाईक हार्ड डिस्क आहे, पेन ड्राईव्ह झाले किंवा टेप्स आहेत, ड्रम्स आहेत, मेनी आहेत, CDs आहेत,
कॉम्पॅक्ट डिस्क आहे ना मेन, ठीक आहे. तर सेकंडरीची खासियत काय, पहिलं की त्याची त्याच्यावरची इन्फॉर्मेशन काय होत नाही, म्हणजे आपण त्याच्यावर काही इन्फॉर्मेशन रेकॉर्ड केली तर पॉवर ऑफ जरी झाला तरी ती इन्फॉर्मेशन लॉस होते, वन. आणि सेकंड, त्याची कपॅसिटी खूप 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 पटीने जास्त आहे कंपॅरेटिव्ह टू मी. पण फक्त एवढंच हे कळलं ना की मेन मेमरी हे फास्ट आहे, सेकंडरी स्टोरेज त्याच्या कंपॅरेटिव्ह खूप स्लो आहे. म्हणजे जितकं स्पीड तुमच्या रॅम्स आहे, विच इज अ सेमी कंडक्टर बेस, त्या हाय स्पीड लॉजिक्सनी बनलं आहे, त्याची जी स्पीड आहे ती खूप खूप पटीने जास्त आहे कंपॅरेटिव्ह टू सेकंड. पण कॉस्ट पण तेवढीच आहे, म्हणजे त्याच्या प्रपोर्शन जितक्या कपॅसिटीची तुमची हार्ड डिस्क आहे, म्हणजे आता जर तुम्ही 500 किंवा 1 TB एक हार्ड डिस्क घेतली तर त्याच्याच प्रपोर्शनमध्ये इकडे 8 GB काय येतं रॅम येतो, म्हणजे सेम प्रपोर्शन नाही आहे. पण तरीसुद्धा मग तुम्ही म्हणाल मग खूप सारे रॅम लावूया ना, मेरे पास बहुत पैसा आहे, पण तरी पण आर्किटेक्चर तुमच्यासाठी स्पेशलाइज बनवून घ्यायला लागेल. जो स्टँडर्ड आर्किटेक्चर आहे हा, म्हणजे तुमच्यासाठी स्पेशली बनवून घ्यावा लागेल तो. तर आर्किटेक्चर बल्की होतं, त्या आर्किटेक्चरमध्ये तेवढे स्लॉट आहेत, तेवढ्या स्लॉटची जेवढी कमी आहे तेवढेच तुम्ही चिप्स कशाच्या लावू शकता रॅमच्या वगैरे. आणि प्लस जर तुम्ही ते वाढवल्या तरी कॉस्ट खूप ट्रेमेंडस वाढणार, भले पैसे पण असेल तरी तो आर्किटेक्चर काय होणार आहे बल्की. आणि आपण तर प्रयत्न करतोय की जितका कॉम्पॅक्ट मशीन व्हावा तितका चांगला, बरं की नाही. वी आर गोइंग टू स्लीक अँड स्लीक लॅपटॉप्स, राईट. म्हणजे जसं आपण म्हणतोय माणूस आजकाल 0 figure जायला लागलाय, तो प्रयत्न करतो की त्याचं वजन नाही वाढलं पाहिजे, फॅट नाही वाढलं पाहिजे, तो इतका कॉन्शियस आहे, म्हणजे इतकं व्यवस्थित तो त्याचं सगळं डायट घेतो. मग त्याला तो डिवाइस पण काय पाहिजे, त्याचा सेलफोन सुद्धा त्याला तसाच स्लिम अँड ट्रिम पाहिजे, त्याला लॅपटॉप सुद्धा तेवढाच फ्लेक्झिबल पाहिजे. यस ऑर नो, पीपल आर लाईक दॅट. म्हणजे आजकाल त्याच्यासाठी खूप सारे लोक काय करतात, दे स्पेंड सो मच मनी ऑन इट, गेट इट. तर ऑब्विसली जर तुम्ही जास्त रॅम लावलात तर तुमचा आर्किटेक्चर काय होणार, बल्की होतो, कॉस्ट पण अननेसली वाढते. म्हणून आपण काय प्रिफर करतो, सेकंडरी. तर सेकंडरीचा एक फायदा आहे, हे दोन्ही गोष्टी आपण अचीव करू शकतो. एक तर सेकंडरीवर जे काही ठेवलंय ते लॉस नाही होणार, पॉवर ऑफ जरी झाला तरी त्याच्यावर डेटा लॅच्ड आहे. आणि सेकंड, आपण याच्यावर किती अमाऊंट ऑफ डेटा प्रोसेस करू शकतो, व्हेरी व्हेरी लार्ज कंपॅरेटिव्ह टू मेन मेमरी. म्हणजे आपली मेन मेमरीची साईज जरी कमी असेल तरी सेकंडरी स्टोरेज कितीतरी पटीन. म्हणून मी आता सांगितलं ना, जर मला काही प्रिडिक्शन करायचं आहे, म्हणजे मी प्रत्येक सिटीचा काही सर्वे केलेला, गेट, प्रत्येक सिटी आहेत, गाव आहेत, लोकॅलिटी आहेत, आणि मग त्याच्यावरनं मला काय करायचं आहे की कमिंग इलेक्शनचं मला फोरकास्ट काढायचं आहे, मग त्याला लॅक्स ऑफ काय लागणार आहेत मला रेकॉर्ड्स, आणि हे लॅक्स ऑफ रेकॉर्ड्स मला ठेवायला काय लागणार, प्रायमरी मेमरी चालणारच नाही का, कारण त्याची कपॅसिटी कमी आहे. आणि दुसरा, पॉवर ऑफ झाल्यावर की तो सगळी इन्फॉर्मेशन लॉस. मग ही लॅक्स ऑफ रेकॉर्ड्स मला ठेवायला काय लागणारच सेकंडरी. पण आता क्वेश्चन असा आहे की या सेकंडरीवर इन्फॉर्मेशन कशी स्टोर्ड आहे, तो इन्फॉर्मेशन ऑन सेकंडरी मेमरी इज केप्ट इन द फॉर्म ऑफ फाइल्स. मग आता फाइल्स काय ते सांगतो. एनॉलॉजी करा, जसं व्हेरिएबल कुठे आहे प्रायमरी मेमरी, तो व्हॉट इज व्हेरिएबल, इज अ नेम गिवन टू सम मेमरी लोकेशन्स. म्हणजे तुम्ही मेमरी मधलेच काही बाइट्स काय करता, रिझर्व करता अकॉर्डिंग टू द डेटा टाईप, जेवढे डेटा टाईप्स ला लागणारे आहेत तेवढी मेमरी अलोकेट, मग त्याला काही मिनिंगफुल नाव देता, आणि मग त्या नावाने ती मेमरी मॅन्युप्युलेट करतो ना आपण. मॅन्युप्युलेट म्हणजे इथला डेटा रीड करतो, इथे डेटा राईट करतो,
तो वी डू मैन्युपुलेशन ऑन दिस मेमोरी. एक्जैक्ट सेम एनालॉजी डिस्क वर, म्हणजे डिस्क वरचे व्हेरिएबल्स म्हणजे फाईल असं म्हणू शकतो. म्हणजे फाईल इज अ नेम गिवन टू सम डिस्क ब्लॉक्स. म्हणजे डिस्क वर काही ब्लॉक्स रिझर्व केले आणि त्या ब्लॉक्सला आपण काय दिलं, नेम. अँड देन इन दॅट ब्लॉक्स यू कॅन राईट द डेटा, रीड द डेटा, मॅन्युपुलेट द डेटा, जसं आपण व्हेरिएबल्सवर करतो. फक्त फरक एवढाच आहे की याचा डेटा प्रोग्राम टर्मिनेट लॉस तिथे फाईलचा डेटा काय होत नाही, पॉवर ऑफ जरी झाला तरी लॉस नाही. जोपर्यंत तुम्ही बळच ती फाईल काय करत नाही, डिलीट, म्हणजे तुम्ही जोपर्यंत फाईल एक्सप्लोररमध्ये जाऊन ती फाईल डिलीट करत नाही तोपर्यंत डेटा लॉस नाही होणार. किंवा काही डॅमेज आलं, म्हणजे तुमच्या डिस्कवर डॅमेज, लाईक फिजिकल डॅमेज होऊ शकतं, तुम्ही डिस्क नीट हाताळत नाही आहे, लॅपटॉप केअरफुली घेऊन नाही जात, किंवा तुम्ही ट्रॅव्हल करताना सुद्धा कधी कधी ते काय होतं की वेन यू आर नॉट हँडलिंग इट केअरफुली, तर ते जे काही डिस्कचे जे प्लेट्स असतात ते प्लेट्स डॅमेज होऊ शकतात, गेरिंग, किंवा त्याच्यावर काही बॅड सेक्टर्स येऊ शकतात, किंवा पर्पजली कोणीतरी व्हायरस सोडला तर मग तो व्हायरस तुमच्या डिस्कचे सेक्टर्स काय करू शकतो, करप्ट करू शकतो. तेव्हाच फक्त ती इन्फॉर्मेशन काय लॉस, अदरवाईज ती इन्फॉर्मेशन काय आहे, परमनंटली सेव. फक्त फरक काय कळला, जसं मेन मेमरीमध्ये आपण काही बाईट्स रिझर्व करतो आणि त्याला काही नाव देतो आणि मग त्या नावाने त्या मेमरीवर मॅन्युपुलेशन करतो, म्हणजे इथे डेटा स्टोअर करतोय, रीड करतोय, एक्झॅक्ट सेम तुमची जी डिस्क असते ती डिस्क पण कशानी बनलेली आहे. तो इट इज मेड अप ऑफ लॉजिकल ब्लॉक्स. क्लिअर? लॉजिकली, लॉजिकल ब्लॉक्स म्हणजे कळलं, फिजिकली ती एकच प्लेट आहे, फक्त आपण अज्युम करतो की इथून इथपर्यंत एक ब्लॉक, इथून इथपर्यंत एक ब्लॉक. जसं प्लॉट्सचं डिमार्केशन होतं कधी बघितलं असेल, आता खूप मोठे मोठे लँड्स असतात मग त्यावेळेला ते प्लॉटिंग करतात बघा, की 5 गुंठ्याचा प्लॉट, 1 गुंठ्याचा प्लॉट, 1 एकर प्लॉट, मग ते प्लॉटिंग केल्यानंतर असं मार्किंग करतात ना, इथून इथपर्यंत मग त्यांचं बाउंड्री, मग इथून या दुसऱ्याचा प्लॉट. म्हणजे कसं आहे, ती लँड एकच आहे, फक्त आपण लॉजिकली अज्युम केलं इथून इथपर्यंत माझं, इथून इथपर्यंत मेरे भाई का, इधर से उधर त्याचा, असं आपण मार्केशन करतो ना. एक्झॅक्ट सेम ही डिस्क आहे एकच कंटिन्युअस, पण लॉजिकली आपण त्याला काय केलंय, ब्रेक केलाय इन टू ब्लॉक्स. हे ब्लॉक जे असतात त्याची साईज 512 बाईट्सच्या पटीत असत, म्हणजे 512चा एक ब्लॉक, 1K चा एक ब्लॉक, 4K चा ब्लॉक, 8K चा ब्लॉक. ते डिपेंड करतं की ती डिस्क कोणत्या OS वर फॉर्मॅट केली, म्हणजे ती विंडोज फॉर्मॅटेड डिस्क आहे का लिनक्स फॉर्मॅटेड डिस्क आहे, त्याच्यावर पण ते व्हेरी होतात. जसं अगदी पहिली युनिक्स जी होती ती 512, गेले, काही विंडोज बेस्ड सिस्टमवर एक ब्लॉक 4 KB चा, म्हणजे आत्ताच्या काही सिस्टम्स आहेत त्याच्यात तर 16 KB चा एक ब्लॉक, एक ब्लॉक 16 KB चा पण. तर हे ब्लॉक्सच्या फॉर्ममध्ये कोणाला बनवलंय, तुमच्या हार्ड डिस्क, गेले, लॉजिकली. आणि प्रत्येक ब्लॉकची कपॅसिटी फिक्स आहे, म्हणजे नो डिस्क्रिमिनेशन की बाबा ह्याला 512 मग ह्याला 1K असं नाही. सरसकट सगळे ब्लॉक्स कितीचे आहेत, 512 512 500 किंवा 1K 1K 1K, 4K 4K 4, तर सगळे 4 KB 4 KB चेच असणार, गेले. आता ह्याच्यावर जर मला डेटा राईट करायचा किंवा इतना डेटा रीड, तर जसं मेन मेमरीमध्ये तुम्ही काय क्रिएट करता, व्हेरिएबल्स, बरोबर की नाही, म्हणजे बाईट अलोकेट होतात, त्याला नाव मिळतं आणि मग त्या नावाने ती मेमरी तुम्ही काय करता, ऍक्सेस, मॅन्युपुलेट. एक्झॅक्ट सेम याच्यावर जर तुम्हाला डेटा काय करायचा, स्टोअर, रिट्रीव्ह, मॅन्युपुलेट, तर तुम्हाला कशाच्या फॉर्ममध्ये ठेवायला लागेल, फाईल. तर फाईल इज अ नेम गिवन
टू सम डिस्क ब्लॉक्स, म्हणजे डिस्कवर काही ब्लॉक्स काय केलेत रिझर्व, आणि ते रिझर्व केलेल्या ब्लॉक्सला काय दिलंय, काही नाव दिलं ए डॉट टी एक्स टी. मे बी इथे एक ब्लॉक आहे आणि इथे एक ब्लॉक आहे, हे दोन ब्लॉक दुसऱ्या फाईलला दिलंय. गेट इट? बी डॉट टी एक्स टी. तो फाईल इज अ नेम गिवन to some disk blocks, and then using that name we can do manipulation on that disk block. Manipulations manje that disk block var data write karu shakto, that disk block var cha data read, tyachyavar kai overwrite. Clear? But fakta farak kay itla ani itla kala ka ki ite nemi memory kashacha patitach allocate blocks, ite kasa data type var म्हणजे लॉंग असेल तर 8 बाईट, कॅर असेल तर 1 बाईट, डेटा टाइप वर मॅटर करतो. इथे मेमरी कशाच्या पटीतच अलोकेट होईल, ब्लॉक. ठीक आहे, पण मग तुम्ही म्हणाल आता हे 3 ब्लॉक त्याला दिले ओएस ने, पण आम्हाला आता अजून काही त्याच्यात राईट करायचं, आपले हे 3 ब्लॉक फुल झाले, काही प्रॉब्लेम नाही. ओएस त्याला अजून एक काय दे, ब्लॉक, पण पूर्ण ब्लॉकच देणार. कळत आहे का? म्हणजे आता हे सपोज आहेत 1 किलोबाईटचे, 3 ब्लॉक झाले, आपली 3 किलोबाईटचा डेटा राईट झाला, मला त्याच्यापेक्षा 1 बाईट एक्स्ट्रा राईट करायचा, तर 1 बाईट द्याल का असं मागायचं नाही आहे, डायरेक्ट 1 ब्लॉक. कन्सेप्ट कळत आहे? भले तुम्ही त्यातला 1 बाईट वापरला, आतले बाकीचे 1023 बाईट्स हे इंटरनल फ्रॅगमेंट आहे, फ्रॅगमेंट आहे, अनयुज्ड मेमरी आहे, पण ती इंटरनल फ्रॅगमेंट आहे. इथे दोन्ही फ्रॅगमेंट असतात, एक्सटर्नल फ्रॅगमेंट पण आणि इंटरनल. तुम्ही म्हणाल एक्सटर्नल फ्रॅगमेंट काय, इंटरनल फ्रॅगमेंट म्हणजे कळला ब्लॉकच्या आतली अनयुज्ड मेमरी, येते? पण ती तुम्ही फ्युचरमध्ये वापरू शकता, म्हणजे अजून जर तुम्ही त्या फाईलमध्ये काय करत गेला, राईट राईट राईट, तर ते पुढची वापरेल. हा ब्लॉक पण फुल झाला आणि तुम्हाला अजून 5 बाईट एक्स्ट्रा पाहिजे, पूर्ण एक नवीन काय अलोकेट होईल. कळत आहे मी काय सांगतोय? तर पूर्ण मेमरी कशाच्या पटीतच अलोकेट होते, ब्लॉकच्या. तुम्ही जितके बाईट्स पाहिजेत तेवढी रिक्वायरमेंट नाही, यू विल गेट मेमरी ऑलवेज इन टर्म्स ऑफ ब्लॉक. तर पूर्ण ब्लॉक वापरत नसाल तर त्याच्या आतली इंटरनल मेमरी, त्याला काय म्हणायचं, इंटरनल फ्रॅगमेंटेशन. मग इंटरनल फ्रॅगमेंट पण असतात. आता म्हणाल एक्सटर्नल फ्रॅगमेंट काय, एक्सटर्नल फ्रॅगमेंट म्हणजे, क्लिअर, द होल ब्लॉक इज ओनली व्हॉट, फ्री. करेक्ट? बिकॉज टेल मी, वेन एव्हर यू आर क्रिएटिंग द फाईल, तो इज द सिक्वेन्स ऑलरेडी नोन इन विच ऑर्डर द फाईल विल गेट क्रिएटेड अँड इन विच ऑर्डर दे विल गेट डिलीटेड? नो गॅरंटी. मी ए डॉट टी एक्स टी बनवलं, बी डॉट टी एक्स टी, सी डॉट टी एक्स टी फाईल्स बनवत गेलो, पण डिलीट त्याच ऑर्डर मध्ये करेन? नॉट नेसेसरी. कॅन आय डिलीट इन बिटवीन बी डॉट टी एक्स टी? मग इथे होतं काय की तुमची पूर्ण डिस्क ही स्कॅटर होते इन टू सम यूज ब्लॉक्स, सम अनयूज, यूज अनयूज. तर आता बी डॉट टी एक्स टी डिलीट झाली तर इथे त्याचे 2 ब्लॉक पूर्ण फ्री झाले ना, म्हणजे तुमची डिस्क जी आहे ती अशी होऊ शकत नाही की सगळीकडे यूज, एका बाजूला अनयूज. ते करायला एक डीफ्रॅगमेंटर युटिलिटी असते जी शिफ्टिंग करतं, पण नॉर्मली तुमची डिस्क कशामध्ये स्कॅटर झालेली असेल, यूज ब्लॉक अनयूज, यूज अनयूज, यूज अनयूज. तर जे मध्ये मध्ये अनयूज ब्लॉक्स आहेत त्यांना आपण एक्सटर्नल फ्रॅगमेंट, आणि ब्लॉकच्या आत जे काही बाईट्स फ्री आहे दॅट इज इंटरनल फ्रॅगमेंट. तो व्हॉट इज फाईल, दॅट इज क्लिअर टू यू? तो फाईल इज अ लॉजिकल name given to the disk blocks on which the information is getting stored, retrieved or manipulated. Getting clear? Manje files and variables analogy ahe ka? Exact similar concept. Jasa memory madhe kay tayar hotat barobar, ma variables tayar hotat manje nemka kay? आपण काही मेमरी
रिझर्व करतो आणि त्या रिझर्व केलेल्या मेमरीला दिलेला एक काय नेम आहे आणि त्या नावाने आपण ती मेमरी काय करतो ऍक्सेस ऑर मेन्युपुलेट. एक्झॅक्ट सिमिलर आहे युनिवर्स, फक्त फरक काय कळला ना की प्रोग्राम संपला की व्हेरिएबल्स काय होणार आहेत डिस्ट्रॉय, पण इथे प्रोग्राम संपला तरी फाईलवरचा डेटा प्रिझर्व. पॉवर ऑफ देन ऑल्सो द डेटा इज प्रिझर्व. गेट इट? तो फाईल इज अ नेम गिवन टू सम डिस्क ब्लॉक्स अँड द व्हॅल्यूज ऑन द डिस्क ब्लॉक्स कॅन बी ऍक्सेस स्टोअर्ड ऑर मेन्युपुलेटेड. म्हणजे तुम्ही रिट्रीव्ह करा, त्याच्यावर काही स्टोअर करा किंवा त्याला कशाने तरी रिप्लेस करा, एनिथिंग. तो होप इट इज क्लिअर, राईट? तर आता इथपर्यंत तुम्हाला कळलं की का आपल्याला फाईलची गरज आहे. तो इन शॉर्ट व्हॉट रिक्वायरमेंट इज द फाईल फुलफिलिंग. फर्स्ट ऑफ ऑल फाईल काय फुलफिल करत आहे की फाईलमुळे डेटा हा प्रिझर्व होतो. पॉवर ऑफ जरी झाला तरी डेटा किती पण काळासाठी काय आहे इन्फॉर्मेशन प्रिझर्व आहे. आणि सेकंड, युझिंग फाईल वी कॅन स्टोअर अबंडंट ऑफ इन्फॉर्मेशन इरेस्पेक्टिव्ह ऑफ मेन मेमरी साईज. म्हणजे तुमची मेन मेमरी 4 GB जरी असली तरी तुम्ही फाईलवर त्याच्यापेक्षा खूप लार्ज लार्ज अमाऊंट ऑफ डेटा काय करू शकता स्टोअर. पण मग तुम्हाला प्रश्न असेल, मी आत्ता सांगितलं की ती ह्यूज फाईल मेमरीमध्ये प्रोसेस कशी करायची, मग ती आता मी ऑलरेडी सांगितलं आहे काय. हा, मग त्या कन्सेप्टला काय म्हणतो आपण टेक्निक मध्ये स्वॅप आउट स्वॅप इन म्हणतो, त्या कन्सेप्टला काय दिलं पण होतं इथं लिहिलं पण होत. व्हॉट इज वी व्हर्च्युअल म्हणजे कळलं ना, ते आपल्याला इल्युजन देत आहे की आपल्याकडे 200 GB मेमरी आहे. खरं म्हणजे हार्ड डिस्कवर तेवढी जागा, मेन मेमरी कमीच आहे. मग त्या 200 GB पूर्ण लोड होतो का जेवढा गरजेचा आहे तेवढा. जसं आता सांगितलं ना की आपल्याला अनालिटिक्स, आता माझ्याकडे 1 lakh डॉगचे पिक्चर्स आहेत आणि आत्ता मला एक पिक्चर कोणीतरी दिलाय आणि त्या पिक्चरवरनं मला प्रिडिक्ट करायचं आहे की या डॉगचं ब्रीड काय, इन विच ब्रीड दिस डॉग बिलॉंग्स. पण मग तो दिलेला जो पिक्चर आहे तो मला इथे लाखभर जे काही पिक्चर्स आहेत त्यांच्याशी अनालिसिसला वापरायला लागणार. मग ते लाखभर पिक्चर्स सगळे कशात आणायला नाही लागत एका वेळेला मेमरीमध्ये. मग आपण फक्त किती इन्फॉर्मेशन आणायची पहिली, जेवढी आत्ता लागते. मग फ्युचरमध्ये जी लागतीये त्याला घेऊन यायचं. पण आणायला जर जागा नसेल तर आता जो आहे त्याला स्वॅप आउट करायचा आणि मग ती जागा फ्युचरवर. जर मी दिलं ना बेस्ट एक्झाम्पल कार्यालयामध्ये, मग सगळेजण एकदाच गेले आत तिथे जेवायला की तिथेच नाही ना बसत, जेवण बिवण झालं की निघतात बाहेर. मग ती जागा जी खाली होती ती पुढची लोक जातात, त्याच्यानंतर पुढचे. आणि असंच होतं बघा, तुम्ही बऱ्याचशा मॅरेजेसमध्ये कसं असतं की असं डिस्ट्रीब्यूट झालेलं असतं बघा. काही लोक ज्यांना जास्त घाई असते खाण्याची तर ते तिकडे पळतात, राईट? मग काहींना ते फोटो काढायच्यातच जास्त इंटरेस्ट असतो मग ते तिथे बिझी असतात. काहींना लवकर जाऊन तिकडे वर गिफ्ट द्यायचं असतं मग ते तिकडे पळतात. तर असं सगळं काय होतं डिस्ट्रीब्यूट. मग काहींना भेटायचं असतं लोकांना, है ना? म्हणजे काही लोकांना त्यांचे ते नातेवाईक वगैरे भेटायचं असतं म्हणून मग ते भेटण्यामध्ये बिझी असतात. असं करून ते डिस्ट्रीब्यूट होतो आणि म्हणून मग ते जे 200 लोक गेले आहेत ते जेवण येतात. मग तीच जागा खाली होते कालांतराने, मग पुढचे 200 जातात. असं होत ते सक्सेसफुली ते 2000 लोक बरोबर त्या 200 सिटिंग अरेंजमेंटमध्ये व्यवस्थित काय करून जातात जेवण रे. हा, अनलेस अँड अंटिल द पीपल आर सिव्हिलाइज्ड. म्हणजे सिव्हिलाइज्ड असतील तर, नाही तर मग काय, तिथे पण हाना माऱ्या, तिथे पण धक्काबुक्की. बरोबर ना?
अनलेस अँड अंटिल द पीपल आर सिव्हिलाइज, म्हणजे लोकांना कळत आहे काय घाई एकत्र सगळ्यांनी करायची, म्हणजे तर ते ऑटोमॅटिक ते सिस्टमॅटिकली होऊन जात असं, तर तोच कन्सेप्ट आहे. सिमिलर असत सगळ्या स्टोरेज म्हणजे ड्रम्सला सगळ्या, म्हणजे जे रॅन्डम ऍक्सेस असतात ना, म्हणजे रिराईट हेड कुठेही मूव करता येतो, त्या सगळ्यांचं स्ट्रक्चर तसंच असत. ऍक्च्युली प्लेट्स असतात आणि मग ते प्लेट्स ट्रॅक्स असतात, त्या ट्रॅकचे सेक्टर्स असतात असं येतं, क्लिअर. आणि मग त्या प्रत्येक हे जे ट्रॅक आहेत ना त्याच्यावर तो रिराईट हेड आणून रेस्ट होतो, आणि तो रिराईट हेड जो आहे तो ते एनर्जी कन्व्हर्जन करत असतो, मॅग्नेटिक टू इलेक्ट्रिक, इलेक्ट्रिक टू मॅग्नेटिक. आणि अशी एक प्लेट आहे, मग अशी दुसरी प्लेट, तिसरी प्लेट, त्या सगळ्या प्लेट एका सेंट्रल आर्मवर, एक सेंट्रल आर्म असतो त्याच्यावर त्या माउंटेड असतात, आणि हे जे सगळे रिराईट हेड आहेत ते पण एका सेपरेट आर्मवर माउंटेड असतात. मग एक स्पिंडल मोटर असतो तो स्पिन देत असतो, मग त्या प्लेट घुमत असतात अशा राऊंड, आणि तो रिराईट हेड ज्या प्लेटवर रेस्ट होतो आहे आणि ज्या ट्रॅकवर आहे आणि ज्या सेक्टर अंडर आहे, म्हणजे आता हा ही प्लेट अशी फिरली तर हा सेक्टर याच्या खाली येईल ना, ही प्लेट अशी फिरणारच ना, मग फिरल्यानंतर हा सेक्टर ह्या रिराईट हेडच्या खाली येईल, मग रिराईट हेड ज्याच्या खाली आहे तिथला डेटा काय होतो, रीड होतो किंवा राईट होतो. आणि काही डिव्हाइसला तो रिराईट हेड टू फ्रो जाणार आपण, टू अँड फ्रो. हार्ड डिस्कला असं असतं, प्रत्येक ट्रॅकचा रिराईट हेड वेगळा असतो. फ्लॉपी डिस्क असते ना तर तो एकच असतो, तो फक्त असा टू अँड फ्रो जातो पुढे मागे, प्लेट पण खाली फिरत असते आणि तो रिराईट हेड पण पुढे मागे. इथे काय असं असतं की प्रत्येक ट्रॅकचा रिराईट हेड असा, या ट्रॅकचा वेगळा, या ट्रॅकचा वेगळा, या ट्रॅक गेले. तर ते सगळं इथे पण सगळं कॅल्क्युलेशन आहे, ट्रिग्नॉमेट्री आहे, ट्रिग्नॉमेट्री शिकलो होतो ना आपण, साईन कॉस टॅन, इथे पण सगळं अँगलवर मॅटर करतो, बरोबर अँगल कॅल्क्युलेशन्स असतात. तर ते घुमून बरोबर तो तो जो सेक्टर त्या रिराईट हेडच्या खाली आलेला आहे तिथलाच डेटा काय होतो फेच, तर तो सगळं तुम्हाला सेपरेटली शिकायला पाहिजे. दिस इज नॉट द पार्ट ऑफ सी प्रोग्रॅमिंग, म्हणजे सी प्रोग्रॅमिंग नाही आहे, तुम्हाला कम्प्युटर ऑर्गनायझेशन, कम्प्युटर पेरिफरल्स असे हे सगळे आम्ही बी एम ईमध्ये केलेले सब्जेक्ट्स आहेत, ते ॲज अ क्युरिओसिटी म्हणून तुम्ही काय करायला पाहिजे. काही बरेचसे नॉन टेक्निकलवालेच आहेत तुम्ही, म्हणून तुम्ही तर एक क्युरिओसिटी म्हणून ते सब्जेक्ट्स काय करा, फक्त वाचा. रीड करताना असतं ना का रीड करू की तुम्हाला एखादा युनिव्हर्सिटी पेपर द्यायचा आहे, फक्त रीड करा, एक असं एक स्टोरी बुक्स सारखं ते बुक्स फक्त वाचून घ्यायचं आहे, म्हणजे की आपल्याला कानावर ते सगळे काय गेले आहेत, कन्सेप्ट गेले आहेत. म्हणून मी तुम्हाला मागे एक पी के सिन्हा त्यांचं बुक पण सांगितलं, त्यांनी तर त्या हार्ड डिस्कचं इतकं व्यवस्थित स्ट्रक्चर एक्सप्लेन केलं आहे ना, की कशा प्लेट्स माउंटेड आहेत, कसा तो सेंट्रल आर्म आहे, ते रिराईट हेड, मग तो स्पिंडल मोटर कसं स्पिन कर, इतकं व्यवस्थित 3D मध्ये त्यांनी ते सगळं त्या बुकमध्ये एक्सप्लेन केलं. तुम्हाला इमॅजिन करता येतं की अरे ही हार्ड डिस्क मध्ये हे आज सगळं असं होत आहे. असो इथपर्यंत कळलं तर थोडक्यात आपल्याला फाईल हँडलिंगला का जायचं, तर आपल्याला डेटा फ्युचरसाठी प्रिझर्व करायचा आहे, आणि सेकंड आपल्याला व्हेरी व्हेरी लार्ज अमाऊंट ऑफ डेटा प्रोसेस करायचा आहे इरेस्पेक्टिव्ह ऑफ मेन मेमरी साइज. आणि ते कसं शक्य आहे, बाय सेकंडरी स्टोरेज. पण सेकंडरी स्टोरेजवर इन्फॉर्मेशन कशी स्टोअर होईल, इन द फॉर्म ऑफ फाईल्स. हा डिस्क ही बनलेली आहे ब्लॉक्सची, डिस्कवर मेमरी नेहमी कशाच्या पटीतच अलोकेट होईल. भले तुम्ही म्हणाल माझ्या फाईलमध्ये फक्त 50 बाईट आहे, तरी OS तुम्हाला पूर्णच काय अलोकेट करत, कन्सेप्ट कळत आहे ना. म्हणजे होलसेल मार्केटमध्ये गेलात आणि मला ते एक पेन देतात आले, तर ते आधी तो दुकानदारच तुमच्याकडे असा एक अगदी घाणेरड्या अशा नजरेने तुमच्याकडे बघेल की तुम्ही परत त्या दुकानदाराकडे परत जाणार नाही. हा म्हणजे तुम्ही जा कधी, तुम्ही रस्ता पेठेत जा, रविवार पेठेत गेलाय कधी, इफ यू गो टू रस्ता पेठ, रविवार पेठ, तिकडे सगळा होलसेल मार्केट असतो. आणि त्या होलसेल मार्केटवाल्याला जर म्हणतो ना एक पेन देशील का,
तो अगदी आधी पहिला कुत्रा म्हणण्यासारखं वाचकन तुमच्यावर वाचकन तुमच्यावर येईल तो. आणि म्हणजे तुमची तुमची आहे ना म्हणजे पूर्ण लेवल काढून टाकेल. तर थोडक्यात तिथे जातानाच ह्या तयारीनी जायचं की आपण एक पुरा कार्टन लेने का, एक बॉक्स लेने का, एखाद वगैरे नाही. क्लिअर? तर कळलं तुम्हाला, थोडक्यात कळलं. तर इथे पण मेमरी कशाच्या पटीतच अलोकेट होते. ब्लॉक, आणि परत तो ब्लॉक संपला आणि तुम्हाला अजून एक बाईटची पण गरज आहे, तर पूर्ण ब्लॉक घेरे. आणि फाईल हे काय? इट इज जस्ट अ नेम गिवन टू द डिस्क ब्लॉक्स, सेम लाईक व्हेरिएबल इन द प्रायमरी मेमरी. अँड इन दॅट डिस्क ब्लॉक वी डू द मॅन्युप्युलेशन, वी स्टोअर द डेटा, वी रीड द डेटा. ओनली थिंग इज दॅट डेटा विल बी प्रिझर्व्ह अँड द कपॅसिटी इज अबंडंट. डिस्कची कपॅसिटी ही व्हेरी व्हेरी लार्ज आहे. ठीक आहे, इथपर्यंत कळलं. आता नेक्स्ट मला काय सांगायचं आहे, ओके, की नीड ऑफ फाईल अँड वॉट इज फाईल, एव्हरीथिंग इज क्लिअर. नेक्स्ट व्हॉट आय वॉन्ट टू टेल यू इज, वेन एव्हर एनी प्रोग्राम वॉन्ट्स टू डील विथ द फाईल, म्हणजे प्रोग्रामला जेव्हा त्या फाईलशी डील करायचं, फाईल हा एक कम्प्युटरमध्ये ग्राफिकल नोटेशन टू रिप्रेझेंट अ फाईल. जसं फ्लो चार्ट काढतो आपण, फ्लो चार्टमध्ये कसं स्टार्ट आहे, एंड आहे, डायमंड आहे, लाईन्स असतात, पॅरलोग्राम असतो, रेक्टॅंगल आहे, ते आणि प्रत्येक नोटेशनचं मीनिंग आहे. म्हणजे डायमंड आहे तर ते डिसिजनलाच घेतात, ते पॅरलल असतं तर इनपुट आणि आउटपुट, तसं हे नोटेशन फाईलला रिप्रेझेंट. तर या प्रोग्रामला त्या फाईलमध्ये काही राईट करायचं किंवा त्या फाईलमधनं काही रीड. तर सिस्टेम अशी बनली आहे की प्रोग्राम कधीच डायरेक्ट त्या डिस्कवरच्या फाईलशी डील करू शकत नाही. गेटिंग? मीन्स युअर कम्प्युटर सिस्टेम ओनली इज मेड इन सच अ वे की तिथे एक प्रॉपर काय आहे, एक हायरार्की आहे, एक मेथोडॉलॉजी बनलेली आहे की प्रोग्रामला कधीच डायरेक्ट काय दिलेलं नाही आहे, फाईलला ऍक्सेस. रॅदर मेन मेमरीमध्ये काही बफर्स तयार होतात आणि प्रोग्राम बफरवर काम करतं आणि नंतर जो बफरचा डेटा डिस्कवर जाऊन राहील आणि वाईज वर्स. म्हणजे पहिलं काय लक्षात ठेवायचं की प्रोग्राम नेवर हॅज ऍक्सेस टू द डिस्क फाईल. म्हणजे या प्रोग्रामला, या हार्डवेअरला काय दिलेलं नाही आहे, ऍक्सेस नाही दिलेलं. भले तुम्ही प्रोग्रामच्या आत काही लायब्ररी फंक्शन्स वापराल, मग ते लायब्ररी फंक्शन्स कोणाकडनं हेल्प घेतील, ओ एस कडनं, आणि ओ एस हार्डवेअरशी इंटरॅक्ट. अगदी लॉंग लॉंग बॅक अगो, म्हणजे आपण फर्स्ट सी प्रोग्राम पण घेतला नव्हता, तेव्हा आठवतंय टूल चेन्स घेतले, मग त्यावेळेला पण मी ओ एस बद्दल सांगितलं होतं. तर ओ एस हा एक सर्व्हिस प्रोव्हायडर आपण म्हणतो, आणि आपण असंही म्हणतो ना की ओ एस इज अ इंटरफेस बिटवीन द यूजर प्रोग्राम अँड द हार्डवेअर. मग तेव्हा पण काय सांगितलं होतं की प्रोग्रामला कधीच कोणाशी इंटरॅक्शन करायची अबिलिटी नाही आहे डिरेक्टली हार्डवेअर. प्रोग्रामनी ओ एस कडनं सर्व्हिस मागवायचं आणि सर्व्हिस कोणा ओ एस त्या सर्व्हिस थ्रू कोणाशी इंटरॅक्ट करतो रिस्पेक्टिव्ह हार्डवेअर. इथे पण तेच की जरी ही फाईल डिस्कवर असेल आणि या प्रोग्रामला त्या फाईलशी डील करायचं, तर मेन मेमरीमध्ये पहिले काय तयार होतात, बफर्स. आणि बफर काय, तर यू कॅन रिमेंबर बफर्स आर मेन मेमरी डिस्क ब्लॉक्स, सॉरी मेन मेमरी कॉपी ऑफ द डिस्क ब्लॉक, म्हणजे डिस्क ब्लॉकची कॉपी पण मेन मेमरी घेरे. अँड ऑर दॅट टेम्पररी मेमरी, दॅट टेम्पररी ब्लॉक्स, यू अंडरस्टँडिंग क्लिअर, ते टेम्पररी मेन मेमरीचे ब्लॉक्स आणि ज्याच्यात तुमच्या फाईलचा कंटेंट सेव, किंवा त्याच्यात तो कंटेंट आहे जो तुम्ही फाईलमध्ये काय करणार सेव करणार. पटतंय का मी काय म्हणतोय? आणि प्रोग्राम कोणाशी डील करेल, त्या बफरशी. पण प्रोग्राम पण डायरेक्ट बफरशी डील नाही करत, प्रोग्राम काही लायब्ररी फंक्शन्स वापरत.
आणि फंक्शन्स ते बफरशी आणि मग इथे ओ एस आहे, ओ एस ते बफर्स कशावर टाकतं डिस्कवर. पण थोडक्यात काय सांगायचंय की आपल्याला जेव्हा पण त्या फाईलशी डील करायचं, प्रोग्राम कधीच कोणाशी डायरेक्टली डील करू शकत नाही डिस्कवरच्या फाईलशी. प्रोग्राम कॅनॉट डायरेक्टली इंटरॅक्ट विथ द डिस्क हार्डवेअर. गेटिंग? तो इन शॉर्ट व्हॉट आर क्रिएटेड इन द मेमरी बफर्स. मग सपोज तुमची फाईल आहे डिस्कवर, तुम्हाला त्यातला डेटा रीड करायचा आहे, तर पहिलं काय होतो, बफर एस्टॅब्लिश होतं. डिस्कवरचा डेटा पहिला कशात येईल आणि तुम्ही बफर मधनं रीड करा. तुम्ही एक एक करून कॅरेक्टर्स कशातनं रीड करणार, बफर. बऱ्याच वेळा आपण बोलतो की आपण फाईल मधनं रीड करतोय, खरं म्हणजे आपण ऍक्च्युली कुठून रीड करतोय, बफर. बफर मध्ये आलंय कुठून, डिस्कवर. सेम वे मला जर फाईल मध्ये राईट करायचं तर माझा प्रोग्राम डायरेक्ट डिस्क मध्ये राईट नसतो करत, तो प्रोग्राम पहिलं कशामध्ये राईट करतोय, बफर मध्ये. आणि जेव्हा तुम्ही त्या फाईल क्लोज करता तेव्हा हे बफर्स कशावर जाऊन सेव्ह होतात, डिस्क. कळतंय का? क्लिअर? याचे पण अल्गोरिथम्स आहेत. जेव्हा तुम्ही युनिक्स डिझाईन किंवा ओ एस इंटर्नल्स, म्हणजे ओ एस डिझाईनचा पण एक पेपर असतो, आता तो सगळ्यांना तर ऑब्व्हियसली तुम्हाला तर नाही, पण ज्यांनी त्या बॅकग्राऊंड मधनं आलं, लाईक एम एस सी ज्यांनी केलं असेल, तिने एम एस सी केलं, तिने पण एम एस सी केलं, एम एस सीला तुम्हाला झाला असेल ऍडव्हान्स ऑपरेटिंग सिस्टम ए ओ एस, त्याच्यात पूर्ण युनिक्स डिझाईन, विंडोज इंटर्नल्स, ते सगळं शिकला असाल. बी वाले पण करतात, म्हणजे बी कॉम आय टी, तर त्याच्यात ते प्रॉपर कळतं की कर्नल बफर्स काय आहेत आणि मग त्या कर्नल बफरचे अल्गोरिथम्स. तर वी आर नॉट गोईंग इन टू टू डिटेल, आता फक्त थोडक्यात लक्षात घ्या, कारण आपल्याला मेनली सी मध्ये फाईल कसं हँडल करायचं तेवढंच बघायचं आहे. फक्त माहिती असलं पाहिजे की प्रोग्राम कधीच डायरेक्ट कशाशी डील करत नसतो, त्या डिस्कवरच्या फाईल्स, इंटरमिडिएट मेन मेमरीमध्ये काय बनतात, बफर्स. आणि मग जर तुम्ही फाईलमधनं रीड करताय तर तो डिस्कवरून पहिलं कशात येईल आणि प्रोग्राम बफरमधनं रीड, किंवा तुम्ही राईट करत असाल तरी पहिलं तुम्ही बफरमध्ये राईट करता आणि मग ते बफर्स कशावर जाऊन सेव्ह होतात, डिस्कवर. डिस्कवरच्या ब्लॉक्सवर, म्हणजे थोडक्यात फाईल. पण मग काहींना प्रश्न असेल, हे बफर्स का बनवले, म्हणजे का नाही तुमच्या प्रोग्रामला डायरेक्ट डिस्क ऍक्सेस दिला, विच इज पॉसिबल. म्हणजे तुमचा प्रोग्राम डायरेक्टली डिस्कशी काय करू शकतो डील, तुम्ही लो लेवल असेंब्ली लेवलवर जाऊन डिस्क इंटरप्ट जनरेट करून तुम्ही त्या लेवलवर पण जाऊन कामं करू शकता. पण थोडक्यात का ती प्रोव्हिजन दिलेली नाही, की का प्रोग्रामला डिस्कशी डायरेक्ट डील नाही, बफर्स का दिले, तर त्याचे रिझन्स आहेत, बरेच रिझन आहेत, त्यातले दोन महत्त्वाचे रिझन लक्षात घ्या. एक रिझन आहे की स्पीड मॅच नाही होत, स्पीड सिंक्रोनाइज करावं, तुमच्या प्रोग्रामचा रीडिंग आणि रायटिंग स्पीड आणि डिस्कचा रीडिंग रायटिंग स्पीड काय नाही आहे, गेटिंग? म्हणजे तुमचा प्रोग्राम इकडून डेटा प्रोड्यूस करतोय पण तो ज्या स्पीडवर डेटा प्रोड्यूस करतोय त्या स्पीडवर तिकडे डेटा काय करता येत नाही, राईट? कळतंय का मी काय म्हणतो? अँड वाईज तिकडून रीड आणि मग तुमचा प्रोग्रामचा रीडिंग हे काय नाही आहे, सेम. म्हणजे दोघांची स्पीड काय डिफर होते, आणि जर ते डायरेक्ट असतं तर ते 1:1 करावं लागेल ना, म्हणजे एक कॅरेक्टर राईट मग पुढचा कॅरेक्टर राईट, किंवा तिकडून एक कॅरेक्टर रीड मग पुढचा, मग ते काय होईल, आपलं काम, आपल्या प्रोग्रामचं काम आणि त्या डिस्कचं स्पीड मॅच करताना आपला प्रोग्रामचा स्पीड कमी होऊन जाईल ना, बरोबर की नाही? क्लिअर? म्हणजे मी इकडनं प्रोग्राम काय करतो, टाईप करतो, गेटिंग? आणि मग तुम्ही ते नोट डाऊन करता, तर कधी कधी जर माझा स्पीड खूप जास्त असेल, फास्ट, तर तुम्ही त्या स्पीडवर काय करून घेत नाही, होत नाही ना, ते नोट डाऊन करता येत नाही तुम्हाला, कारण 1:1 होतोय ना, मी इकडे टाईप करतोय तर तुम्ही बघून ते कॉपी करताय. मग व्हॉट इज हॅपनिंग, द स्पीड इज नॉट गेटिंग व्हॉट मॅच. समटाइम्स आय एम टायपिंग इन व्हेरी फास्ट स्पीड, इन द सेम स्पीड यू आर नॉट एबल टू राईट इट. गेटिंग? तोच कॉन्सेप्ट इकडे आहे.
तुमच्या प्रोग्रामचा रीडिंग रायटिंग स्पीड आणि डिस्कचा स्पीड काय नाही सेम, मग तो सिंक्रोनाइज व्हावा म्हणून इंटरमिडिएट काय बफर. म्हणजे होईल काय, डिस्कवरून येऊ दे त्याच्या स्पीडनी, ते बफरमध्ये डम्प करायचं आणि प्रोग्राम त्याच्या स्पीडनी रीड करेल, आणि वाईजवरचा प्रोग्राम त्याच्या स्पीडनी राईट करेल बफरमध्ये, आणि डिस्क त्याच्या स्पीडनी डिस्कवर राईट करेल. काही प्रॉब्लेम नाही, इंटरमिडिएट स्टोरेज आहे ना, हा इकडून त्याच्या स्पीडनी कशात आणून ठेवेल बफरमध्ये, तो त्याच्या स्पीड, आणि डिस्क त्याच्या स्पीडनी इथला डेटा रीड करून कशात राईट करणार डिस्कवर. गेले, स्पीड मॅचिंग कॉन्सेप्ट कळतोय राईट? हा स्पीड मॅच कॉन्सेप्ट आपल्या डे टू डे लाईफ मध्ये पण किती वेळा येतो, क्लिअर? जसं सोसायट्यांमध्ये टँक्स बनवलेले असतात, वॉटर टँक, तर ते का बनवले आहेत, म्हणजे कॉर्पोरेशन पाणी देतं, मग कॉर्पोरेशनचं कनेक्शन डायरेक्ट सगळ्या फ्लॅटला लावून टाकलं, म्हणजे 25व्या मजल्यावरच्याला पण डायरेक्ट कॉर्पोरेशन कनेक्शन, कितीतरी वेळा फक्त पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यालाच पोहोचेल, कधी वरच्यांना जाईल का? नाही. आणि बऱ्याच जणांनी इंजिनिअरिंग केलं आहे, मेकॅनिक शिकलाय तुम्ही, राईट ऑर नो? यू हॅव स्टडीड मेकॅनिक्स अँड ऑल, यू नो पोटेन्शियल एनर्जी, आल्टिट्यूड, त्याचा पण फरक आहे ना, म्हणून तर मग ओव्हरहेड टँक्स बनवतात ना, सोसायट्या वर पण टँक बनवतात, खाली टँक. मग सांगा, जिथून सप्लाय येतोय कॉर्पोरेशनचा त्याच्या स्पीडनी आपण डायरेक्ट कनेक्शन कोणाला लावून टाकले, प्रत्येक फ्लॅटला, तर प्रत्येक फ्लॅटला ते पाणी पोहोचू शकत नाही, म्हणून मग खाली अंडरग्राउंड टँक, लेट द कॉर्पोरेशन सेंड द वॉटर विथ देअर स्पीड, पाठवते त्यांना, त्यांच्या स्पीडनी येत आहे ते वॉटर कशात येऊन ते अक्युमुलेट होत आहे टँकमध्ये, मग तुम्ही स्टेप अप मोटर लावलेला असतो ना, मग तो मोटर स्टेप अप करून मग ते वर पाठवतात, मग ओव्हर हेड टँकवर जातात, आणि मग तिथून परत ते प्रत्येक खाली. आता वरच्या टँकवरून खाली यायला सोपं आहे ना, का अपर अल्टिट्यूडला गेलेलं आहे ना, ते नाही, क्लिअर? आपण कॉन्सेप्ट ऑफ पोटेन्शियल एनर्जी अँड ऑल हे शिकलेलो आहे, 12th 11th पण असेल, पण ज्यांनी इंजिनिअरिंग केलं त्यांनी पण मेकॅनिक्स वगैरे होतं ना रे फर्स्ट इयरला, त्यात पण शिकलेला आहे. असो, तर थोडक्यात मग तिकडे आणि मग पाठवतात. तर आपण आपल्या स्पीडनी पाणी घेतोय ना घरात, कन्झम्पशनची स्पीड वेगळी आहे, सप्लायची स्पीड वेगळी आहे, मग त्या स्पीड कशा मॅचअप होत आहेत, बाय टँक्स. तो टँक इज प्लेइंग द रोल ऑफ बफर, बफरचं काम गेले. असं बऱ्याच ठिकाणी पाणीपुरीवाल्याकडे जाताना पाणीपुरी खायला, मग तो आधी डिश देतो ना, बरोबर की नाही? मग तो एक एक बना के देते रहता, असं एक एक बनाता डिश मध्ये टाकतो, मग आपली खायची स्पीड आणि त्याच्या द्यायची स्पीड कधी कधी मॅच नाही होत, आपण तेवढ्या पटापट नाही खाऊ शकत. मग बघा, काही काहींच्या प्लेटमध्ये 2-3 जमलेले असतात, काहींची प्लेट खालीच असते, ते भन्नाट स्पीडनी खातात. तर इकडून त्यांनी दिलं, नाहीतर मग सांगा, जर त्यांनी ती डिश दिली नाही तर इथे बनवेल आणि डायरेक्टच ना तुमच्या तोंडात, क्लिअर? बरोबर, ते डिश का दिली आहे त्यांनी कळलं, विचार करा तुम्ही, डिश का दिली आहे त्यांनी, स्पीड मॅच नाही होत आहे, त्याची बनवायची स्पीड आणि तुमची खायची स्पीड सेम नसल्यामुळे इंटरमिडिएट काय आहे, तो बफर आहे ज्याच्यात त्या पुऱ्या अक्युम्युलेट होतात. बघा, गेले? असं बऱ्याच ठिकाणी व्हेकल्सला शॉक ऑब्झर्वर असतो, शॉक ऑब्झर्वर ते का असतं, ते ऍब्झॉर्ब करायला, शॉक ऍब्झॉर्वर तो वाय इट इज, कारण डायरेक्ट कॉन्टॅक्ट येऊ नये ना आपल्या मणक्यांचा आणि त्या खड्ड्यांचा, बरोबर ना, राईट ऑन? आपण गाड्या चालवतोय, मग खड्डे येतात, मग ते खड्डे आल्यानंतर त्याचा इफेक्ट आपल्या स्पाईन्सला होतो ना, मग स्पाईन असे वाकडे तिकडे कसंही होतात, मग ते नको म्हणून मग प्रोटेक्शनला कोण आहे, ते शॉक ऑब्झॉर्ब करणारे असतात ना. किंवा आपल्या ह्युमन बॉडीमध्ये पण सांगा, बोन आणि स्किन मध्ये मसल्स आहेत ना, ते मसल्स कशासाठी आहेत, डायरेक्ट कॉन्टॅक्ट येऊ नये म्हणून, बाहेर दिला कोणी ठोसा डायरेक्ट तर भुगाच होईल ना लईत. ज्याचे मसल्स चांगले असतात त्याचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट येत नाही ना, कोणाचा एक्सटर्नल कॉन्टॅक्ट विथ बोन, एक्झॅक्ट आहे, म्हणजे इंटरमिडिएटरी. मला सांगायचं काय कळलं की बफर हा काय रोल प्ले करतो, तो इट ऍक्ट्स एज अ इंटरमिडिएटरी बिटवीन द प्रोग्राम अँड द डिस्क, गेट इट? हा एक रिझन आहे.
आणि दुसरं रिझन काय होतं की कधी कधी एकाच फाईलवर मल्टिपल प्रोग्राम्सला काय करायचं, काम करायचं, म्हणजे प्रोग्राम वन आणि प्रोग्राम टू दोघांना सेम फाईलवर काम करायचं. मग काय होईल, जर डायरेक्ट ऍक्सेस दिला तर हा पण त्या फाईलवर काम करतोय, हा पण, आणि मग यातला सगळा डेटा इनकन्सिस्टंट होऊन जाईल ना, सगळं चुकून जाईल. इनकन्सिस्टन्सी त्याला म्हणतो. ज्यांनी DBMS वगैरे पण शिकला असेल, त्यात ऍसिड प्रॉपर्टी, कधी ऍसिड प्रॉपर्टी बद्दल उल्लेख आलाय कधी? हा म्हणजे कशात SQL मध्ये शिकवलाय, PLSQL मध्ये, हा म्हणजे PLSQL मध्ये वगैरे घेतला असेल, घेतलाय लाईक त्यात, त्यात ते तुम्हाला सगळं एक्सेप्शन हँडलिंग मध्ये घेतलं असेल, रोल बॅक आणि सेव्ह पॉइंट, ते कमेंट आणि सेव्ह पॉइंट, त्या त्याच्यात ते सांगितलं असेल, ते ऍसिड प्रॉपर्टी. तर थोडक्यात काय, जर दोघांना एकाच वेळेला ती फाईल वापरा म्हणून दिलं तर हा पण त्याला पाहिजे ते राईट करतोय, हा राईट, मग ती सगळं इनकन्सिस्टंट होणार ना. मग कसं व्हायला पाहिजे, तर याचा वेगळा बफर, याचा वेगळा बफर. मग ह्या डिस्कवरची जी फाईल आहे त्याची कॉपी इथे आली, इथे आली, दोघे आता तरी आपल्या आपल्या कशात कॉपी करतात, हा, आणि मग जो शेवटला जाऊन राईट करेल तो डेटा करेक्ट डेटा, म्हणजे आता यांनी जाऊन सेव्ह केला त्याच्यानंतर यांनी, तर तो कमिट झाला ना, मग हा डेटा तिथे जो आहे तो कन्सिस्टंट डेटा. हे बऱ्याच वेळा लागतं. तर थोडक्यात, जर मल्टिपल प्रोग्राम्स वॉन्ट टू शेअर द सेम फाईल, देन हू इज गोइंग टू हेल्प द बफर, कारण प्रत्येक प्रोग्रामला काय बनेल, बफर तोच का वेगळा, कारण दोघांनी तीच फाईल वेगळी ओपन केलेली आहे ना. मग वेगळी ओपन केली तर दोघांसाठी बफर वेगळा, डिस्कवरची फाईल सेम, पण दोघांचा आपला आपला बफर. थोडक्यात का बफर्स असतात ते कळलं, राईट. आता आपण फक्त एक डिस्कस करायचं, दॅट इज डिफरन्स बिटवीन टेक्स्ट फाईल अँड बायनरी फाईल. हे पण सगळं क्लिअर पाहिजे, कारण हे सगळे कन्सेप्ट परत जावायला लागतात, त्यावेळेला मी सांगणार नाही आहे, क्लिअर. दॅट टाइम इट इज अज्युम्ड, तिकडे अज्युम्ड आहे, परत परत तेच गोष्टी तेच डॉंकी वर्क करत नाही बसायचं, बरं आहे ना. तीच गोष्ट पक्की नाही करायची, आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकायच्या. You have to learn variety of things. We don't want to learn one thing very perfectly. Industry don't want perfect people. Software industry la kai agdi manje itka perfection cha manje agdich Lata Mangeshkar cha lagges next level tumhi cha asa nako hai. They want people who are aware of many technologies. Bhale tumhi tyache kay nahi aahat. खूप काहीतरी एक्सपर्ट वगैरे काही नाही, पण तुम्हाला टेक्नॉलॉजी बद्दल माहिती आहे, बस झालं, आ जाओ, क्लिअर है, जॉब है तुम्हाला. तुम्ही जर म्हणाल की मला सी येतं, पण आय एम द मास्टर ऑफ सी, पण मला बाकी काहीच येत नाही, ऑप्शन्स खूप सारे बंद झाले, क्लिअर. तर प्रत्येक गोष्टीचं काय पाहिजे, नॉलेज पाहिजे. नावडेज द कन्सेप्ट इज जॅक ऑफ ऑल ट्रेड, मास्टर ऑफ नन. तसे लोक पटापट इंडस्ट्रीमध्ये घुसून जातात, क्लिअर. असो, फर्स्ट आय हॅव टू टेल यू द डिफरन्स बिटवीन टेक्स्ट फाईल अँड अ बायनरी फाईल. एकदम परफेक्ट क्लिअर ठेवा, व्हॉट टेक्स्ट फाईल अँड बायनरी. इन केस ऑफ टेक्स्ट फाईल, व्हॉट एव्हर युअर डेटा इज, करेक्ट, इंडिव्हिज्युअल सिम्बल इन दॅट डेटा इज स्टोर्ड इन द ASCII फॉर्म, त्याची ASCII कोड रिप्रेझेंट. ॲज अन एक्झाम्पल, सपोज मी म्हणतो की माझ्या फाईलमध्ये मला रोल नंबर स्टोअर करायचा आहे, नेम स्टोअर करायचं आहे, आणि पर्सेंटेज. रोल नंबर मी इंटीजर बनवलेला आहे, नेम मी कॅरेक्टर अरे बनवलं आहे 20 साईज, आणि पर्सेंटेज फ्लोट आहे, ठीक आहे. आता काहींचा रोल नंबर 1च असेल, काहींचं नेम पण शॉर्ट आहे, ठीक आहे, मार्क्स. आता काहींचा रोल नंबर बिग आहे 5 डिजिटचा, नेम पण खूप मोठा असू शकतो, क्लिअर. पर्सेंटेज मध्ये पण खूपच भयानक ॲक्युरसी आहे,
क्लियर? ओके, असे वेगवेगळे इन्फॉर्मेशन. तो इफ इट इज अ टेक्स्ट फाइल, इट इज नॉट कन्सिडरिंग द डेटा टाइप ऑफ युअर डेटा. म्हणजे मेमरी रिप्रेझेंटेशनशी त्याला काही संबंध नाही. मेमरी रिप्रेझेंटेशन कशावर डिपेंड करतं? डेटा टाइप ना. इंट असेल तर हे सगळे 4 byte बायनरी फॉर्म असणार. हा कॅरेक्टर अरे तर प्रत्येकाला 20-20-20 बाईट असतील. आर ए एमच्या नंतर राहिलेले 17 नल नल नल. फ्लोट आहे तर तो 4 byte असणार. 1 bit मेंटेसा, मग 7 bit एक्सपोनंट, मग ते 24 bit. ते तुम्हाला माहिती असले तर ते मेंटेसा एक्सपोनंट पॅटर्नमध्ये असणार. तर तो मेमरी रिप्रेझेंटेशन झाला. टेक्स्ट फाईलला त्याच्या डेटा टाईपशी काही संबंध नाही. इन केस ऑफ टेक्स्ट फाईल, इट इज नॉट कन्सिडरिंग द डेटा टाईप. इट डझंट कन्सिडर द मेमरी रिप्रेझेंटेशन. इट विल ओनली कन्सिडर द सिम्बल्स इन युअर डेटा. तुमच्या डेटाचे एक एक सिम्बल्स, आणि त्या एक एक सिम्बल्सचा एक एक आस्की कोड फक्त फाईलमध्ये जाऊन सेव्ह होईल किंवा रीड. मग आता इथे रोल नंबर 1 आहे तर फक्त 1 ची आस्की व्हॅल्यू. रमेश राम आहे तर राम आहे तर आर ए आणि एम, आर ए आणि एम. तर आर ची आस्की, ए ची आस्की, एम ची. ही ते सुद्धा लक्षात घ्या 45.6 आहे तर 4-5 डॉट. इवन त्या डॉट ची पण काय झाली? आस्की व्हॅल्यू. दॅट इज टेक्स्ट फाईल. तर टेक्स्ट फाईल व्हॉट इट डज इन केस ऑफ टेक्स्ट फाईल, इट डझंट कन्सिडर द मेमरी रिप्रेझेंटेशन, इट डझंट कन्सिडर द डेटा टाईप. सिम्पली व्हॉट एव्हर द डेटा इज इन दॅट डेटा, ईच सिम्बल इज स्टोर्ड ऑर रेड ॲज अ कॅरेक्टर. मीन्स इट इज स्टोर्ड ऑर रेड ॲज अ आस्की. गेटिंग कन्सेप्ट कळतोय? बट इफ इट इज अ बायनरी फाईल, तो व्हॉट इट डज इज इट कन्सिडर्स द मेमरी रिप्रेझेंटेशन फर्स्ट. म्हणजे काय कन्सिडर करणार? मेमरी रिप्रेझेंटेशन. मग इंट रोल नंबर काय? इंट आहे तर इंट म्हणजे किती बाईट? त्याचे 4 byte. आता रोल नंबर 1 असल्यामुळे त्याचा बायनरी 1 आणि बाकीचे 0. क्लिअर? तसंच हा किती बाईटचा अरे आहे? 20 byte. गेटिंग? मग त्यात एका बाईट मध्ये आर, मग दुसऱ्या बाईट मध्ये ए, तिसऱ्या बाईट मध्ये एम, मग नल नल नल. मग आला फ्लोट. ठीक आहे, तो 4 bytes आहे, ज्याच्यात 1 bit मध्ये 8 bit आणि मग 23 bit. तुम्हाला ते माहिती आहे मेंटिसा एक्सपोनंट. आणि मग हे कन्वर्ट होतं, 45.6 इज कन्वर्टेड इन टू बायनरी. आठवत आहे ना? 45 बायनरी वेगळा, तो डिव 2 डिव 2 0.6 मल्टिप्लाय 2 मल्टिप्लाय 2. मग ते नॉर्मलाइज होतं आणि मग ते तुम्हाला माहिती आहे. मग ते मेंटिसा मेंटिसा पार्टमध्ये जाईल एक्सपोनंट. हे 4 byte. पुढचा जो आहे तो सुद्धा सेमच घेणार, 4 byte 20 byte 4 byte. फक्त काय बदलेल? तो पॅटर्न बदलेल ना. 1 बायनरी 1 आहे, पण मला सांगा 34567 याचं जे बायनरी आहे ते वेगळा पॅटर्न बनेल ना, 10110 पॅटर्न. पण मेमरी 4 byte, कारण डेटा टाईप. गेटिंग? हा फ्लोट आहे. तर बघा आता आता टेक्स्ट फाईल असतं तर इथे काय झालं असतं कळलं ना? 5 असकी, 6 डॉट ची, परत 7 परत 8 एक एक सिम्बलची असकी व्हॅल्यू जाणार. इथे तसं नाही, इथे ही व्हॅल्यू किती का स्मॉल असू दे, किती का लार्ज, सगळं कशावर डिपेंड? डेटा टाईप. आता हा फ्लोट आहे तर सगळ्या फ्लोट व्हॅल्यू, किती का फ्लोट व्हॅल्यू असू दे, ऑल फ्लोट व्हॅल्यूज आर गोइंग टू टेक सेम 4 byte. व्हॉट विल बी डिफरिंग? या सगळ्यामध्ये डिफर काय होईल? 4 byte 4 byte 4 byte सगळ्यांना लागणार. डिफर काय होईल? तो मेंटिसा आणि एक्सपोनंटचा पॅटर्न. तो 0101 पॅटर्न आहे, तो याचा पॅटर्न आणि याचा पॅटर्न फक्त बदलणार आहे. मेमरी किती लागणार सगळ्यांना? 4. तो इफ इट इज अ बायनरी फाईल, तो व्हॉट इज डन?
इन केस ऑफ बाइनरी फाइल इट कंसिडर्स द मेमरी रिप्रेजेंटेशन ऑफ द डेटा, दैट इज इट कंसिडर्स द डेटा टाइप एंड वॉट एवर इज स्टोर्ड इन द मेमरी दैट इज गेटिंग सेव्ड और रेड. मेमरी मध्ये जे आहे ना म्हणजे इंट असल्यामुळे हे रोल नंबर्स कसे असतील मेमरी मध्ये, सगळे चार 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 बाईट. हा आता कोणाचा रोल नंबर 15 असेल तरी चारच बाईट, फक्त मेमरी रिक्वायरमेंट कशी म्हणजे बिट पॅटर्न काय असेल, चार वन्स आणि बाकीचे झिरो, कारण 15 बायनरी हे आहे ना. तसं 34567 बायनरी काहीतरी वेगळं असेल, वनच बायनरी फक्त वन आणि बाकी झिरो. तर सगळ्यांना किती मेमरीज लागणार, क्लिअर? ओनली द पॅटर्न ऑफ दॅट झिरो अँड वन विल बी डिफाइंड. तो इन केस ऑफ बायनरी व्हॉट इज गेटिंग स्टोर्ड और रेड, जाऊन स्टोर काय होतं किंवा रीड काय होतं, एक एक सिम्बलची आस्की और डज इट स्टोर और रीड द मेमरी रिप्रेझेंटेशन, व्हॉट एव्हर इज स्टोर्ड इन मेमरी अँड मेमरी रिप्रेझेंटेशन डिपेंड्स ऑन. तो आय होप इट इज क्लिअर. पहिला पहिला बेसिक पॉइंट काय सांगायचा होता तो कळला, टेक्स्ट फाईल आणि बायनरी फाईल. दुसरा पॉइंट लक्षात घ्या, टेक्स्ट फाईल आणि बायनरी फाईल. इन केस ऑफ टेक्स्ट फाईल द रेकॉर्ड्स आर नॉट ऑफ सेम साईज. तुमचे जे काही रेकॉर्ड आहेत सगळे रेकॉर्ड काय साईजचे नसणार, सेम साईज. बट इन केस ऑफ बायनरी फाईल ऑल द रेकॉर्ड्स आर स्ट्रिक्टली सेम साईज. भले ते राम एका रामेश्वर आहे, परसेंटेज 45.6 आहे का 56.78 किती आहे, त्याच्याशी काही संबंध नाही. ऑल द रेकॉर्ड्स विल बी ऑफ सेम साईज. बट इन केस ऑफ टेक्स्ट फाईल द रेकॉर्ड साईजेस विल व्हेरी. गेटिंग? सगळ्यांची सेम असणार का डिफर? बघा इथे ए वन ची आस्की, आर ए एम ची आस्की आणि 4.5.6 त्या एक एक सिम्बलची आस्की. मग इथे जेवढे बाईट्स लागतील तेवढेच बाईट्स या पुढच्या रेकॉर्डला लागतील का? इन केस ऑफ टेक्स्ट फाईल, बट इन केस ऑफ बायनरी फाईल एव्हरी रेकॉर्ड इज ऑफ सेम साईज. गेटिंग? अँड दॅट इज अ रिझन इन केस ऑफ टेक्स्ट फाईल you have to strictly do sequential access. sequential access म्हणजे कळत आहे, strictly sequential access म्हणजे मला जर पाचव्या रेकॉर्डला जायचंय तर मी डायरेक्टली पाचव्या रेकॉर्डला येऊ शकतो का? मला कॅरेक्टर बाय कॅरेक्टर ट्रॅव्हल्स करून ते आधीचे चार रेकॉर्ड ट्रॅव्हल्स करून मग पाचव्याला पोहोचायला पाहिजे. म्हणजे मी डायरेक्ट, जसं आरे मध्ये आपण डायरेक्टली आयत पोझिशनला जाऊ शकतो ना, पण आरे मध्ये आयत पोझिशनला का बरं आपल्याला डायरेक्ट जाता येतं? कारण आरे मध्ये सगळे एलिमेंट सेम साईज आणि मोर एव्हर ते कंटिन्युअस आहेत आणि सेम साईज, आणि त्याच्यामुळे आपण मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स वापरू शकतो ना. आपल्याला आयातला जायचंय तर बेस घ्यायचं प्लस आय आणि त्याला एक एलिमेंटची साईज मल्टिप्लाय केली की तेवढा ऑफसेट बेसमध्ये आणला की आयात रेकॉर्डला पोहोचू. तोच टेक्निक इथे बायनरीवर अप्लाय होतो पण कशावर? नाही, टेक्स्ट फाईल. तर टेक्स्ट फाईल स्ट्रिक्टली सिक्वेन्शियल ऍक्सेस, बायनरी मध्ये बोथ रँडम अँड सिक्वेन्शियल ऍक्सेस. म्हणजे तिथे तुम्हाला एक एक करून रेकॉर्ड रीड करायचे तरी करू शकता आणि डायरेक्टली आयत रेकॉर्डला जायचंय तरी जाऊ शकता. कॅन बी मूव द पॉइंटर डायरेक्टली टू आयत रेकॉर्ड? येस, कारण ते बायनरी आहे ना. प्रत्येक रेकॉर्ड किती जागा घेणार आहे? सेम, जसं इथे 4, 20 आणि 4 म्हणजे 28 बाईट. तर प्रत्येक रेकॉर्डची मेमरी किती? 28 बाईटच. मग मला आयत रेकॉर्डला जायचंय तर मी पॉइंटरला आय इंटू 28 करून
मेन्युपुलेट करू शकतो, येस. मग तुम्ही म्हणाल तो फाईल पॉइंटर तिथे आणायला काही आहे का, येस, सीनी फंक्शन्स दिलेत, डोंट वरी. सीनी असे लायब्ररी फंक्शन्स दिलेत की ज्याच्याने तुम्ही फाईल पॉइंटर काय करू शकता, मेन्युपुलेट. बर, तर तो कन्सेप्ट कळला. मग इथे एक लक्षात घ्यायचं आहे की टेक्स्ट फाईलची ओव्हरऑल साईज लार्ज, ओव्हरऑल फाईल साईज फाईल साईज लेस. का असेल असं कळलं का? सरसकट जर सरासरी म्हणजे कळलं ना, ॲव्हरेज जर तुम्ही काढला तर सगळे सेम साईजचे असल्यामुळे टोटल जर घेतलं तर ती फाईलची साईज जी आहे ती नेहमीच काय ना कमी. इथे फाईलची साईज का वेरी होती आहे, डेटावर मॅटर करता ना. मग काहींचा डेटा बघा ना, आता जसं या केसमध्ये हा ॲक्च्युली आहे फ्लोट, किती बाईट घेणे एक्सपेक्टेड आहे. पण इथे होणार बघा किती, फायची असकी, सिक्सची असकी, डॉटची असकी, थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन, म्हणजे इथे त्यांनी किती बाईट्स घेऊन टाकले, इलेवन बाईट. इथे पण बघा, इथे एखाद्याचा रोल नंबर खूप मोठा आहे, तेवढे घेणार ना, म्हणजे डेटा कमी जास्त झाला की तेवढे बाईट्स लागतात. म्हणून ओव्हरऑल टेक्स्ट फाईलची साईज नेहमी काय होते, लार्ज. आता एवढंच आहे की बायनरी फाईल्स जे असतात ते आपल्याला नेकेड आईजनी रीड करतायत का, कारण आपण ते ओपन करतो टेक्स्ट एडिटर. एडिटर काय आहे? टेक्स्ट एडिटर. तर टेक्स्ट एडिटर बायनरी फाईलला काय ट्रीट करायला लागतो? टेक्स्ट फाईल आहे फाईल आपली बायनरी, पण त्याला ओपन करून जेव्हा आपल्याला दाखवतोय तर ट्रीट करतो ऍज इफ ही काय, टेक्स्ट फाईल. तर या फ्लोटचे जे चार चार बाईट्स आहेत तर त्या चार बाईटचे जे काही कॅरेक्टर बनतात ते आपल्याला दिसतात. म्हणून बायनरी फाईल जेव्हा तुम्ही एखाद्या एडिटरमध्ये ओपन करता तिथे काही दिसतात, कधी चंक्स दिसतील, ब्लॉक्स दिसतात, स्पेड साईन, हार्ट काही दिसतं, घेणे. टेक्स्ट फाईल ही रीडेबल आहे कारण ती टेक्स्ट एडिटरमध्येच ओपन होती आहे ना, ॲज इट्स अ टेक्स्ट फाईल अँड युअर ओपनिंग इट इन अ टेक्स्ट एडिटर, इट इज रीडेबल, घेणे. तर थोडक्यात कधी टेक्स्ट फाईल नॉर्मली आपण वापरतो, नॉर्मली आपले जे सोर्स प्रोग्राम्स वगैरे असतात ते टेक्स्ट फाईलमध्ये ठेवतो, आणि आपले जे ऑब्जेक्ट कोड्स असतात, ऑब्जेक्ट कोड्स, ऑब्जेक्ट कोड्स म्हणजे कळलं, एक्झिक्युट करून जे आलेल्या फाईल्स ई एक्स सी जे असतात ना, एक्झिक्युटेबल फाईल, त्या जनरली बायनरी फाईल असतात. ओके, तो फर्स्ट the difference between the text file and the binary file, is it clear to you guys? Text file ani binary file, clear hai? Tar kay mahatvache points tumhala text file binary file baddal lakshat thevayche? Loudly. Okay, ma'am. Text, in case of text file, the whatever data you are going to write or read, it doesn't consider its data type, that is it doesn't consider its memory representation, rather whatever your data is it will consider in that data each symbol and it will store that symbol as a ASCII, it will store or read. But in case of binary it will consider the data type, that is it will consider the memory representation, and in memory madhe je representation hai tya float che 4 byte tya int che 4 te jaun file madhe save hotel kiwa read kene, ani manun normally binary file hi readable nasate, text file hi aplya dolyanni apan jar ti editor madhe open keli ta aplyala samasle kay, normally source codes je astat ta text file bantat, आणि जे तुमचे ऑब्जेक्ट कोड्स आहेत, एक्झिक्युटेबल फाईल्स आहेत, त्या जनरली बायनरी. आणि बायनरी काय अलाव करतात? सिक्वेन्शियल ॲज वेल ॲज रँडम. सिक्वेन्स टेक्स्ट फाईलमध्ये ऑलवेज सिक्वेन्शियल, आणि ओव्हरऑल जर बघितलं तर कोणाची फाईल साईज जास्त असते, बायनरी फाईल साईज इज
less. Getting? Now the basic thing is clear. Now we have to see how to deal with files in C. तर C मध्ये जर तुम्हाला फाइल शी डील करायचं तर फर्स्ट यू हैव टू ओपन द फाइल. गेटिंग? बट नाउ व्हेन वी से वी आर ओपनिंग अ फाइल, दिस एक्चुअली व्हाट वी आर डूइंग. तो एक्चुअली वी आर एस्टैब्लिशिंग बफर्स फॉर दैट फाइल. म्हणजे बॅकग्राउंड मध्ये काय होतंय कळलं. आपण प्रोग्रामेटिकली काय बोलतोय की आपण प्रोग्राम मध्ये त्या त्या नावाची फाईल काय केली आहे, ओपन केली आहे. पण खरं ऍक्च्युली सिस्टमनी काय केलंय की त्या फाईल्ससाठी काय एस्टॅब्लिश करून दिलं. गेटिंग? म्हणजे डिस्कवरची फाईल आहे, इकडे बफर एस्टॅब्लिश केलं आणि तुमच्या प्रोग्रामला त्या बफरचा कंट्रोल दिला. पण मग तुम्ही म्हणाले या बफरचा कंट्रोल प्रोग्रामकडे आला म्हणजे काय नेमकं. तर पॉइंटर, हु विल गेट द पॉइंटर? प्रोग्राम. आणि प्रोग्रामला एकदा तो पॉइंटर मिळाला तर तो पॉइंटर वापरून काय करणार, तो त्या बफरवर काम करणार. आणि जेव्हा तुम्ही ऍक्च्युअली म्हणता की तुम्ही फाईल क्लोज करा, गेटिंग, तो वेन यू आर क्लोजिंग द फाईल मीन्स ऍक्च्युअली व्हॉट इज हॅपनिंग, द कंटेंट ऑफ द बफर इज गेटिंग ट्रान्सफर्ड इन टू द डिस्क and these buffers are getting freed, releasable. म्हणजे OS ते बफर्स काय करू शकत, दुसऱ्या कोणासाठी तरी युटिलाइज करू. गेटिंग? तो हु विल युटिलाइज दॅट बफर? OS फॉर समवन एल्स. ही रिसोर्स आहे ना, ती रिसोर्स खाली झाली. गेटिंग? ह्युमन सारखं आहे, ह्युमन्स वेन दे डाय दे डोंट टेक एव्हरीथिंग अवे. त्यांनी जेवढं काही ते सगळे रिसोर्स ऑटोमॅटिक काय झाले, फ्री. आता त्याच्यावर हक्क दुसऱ्यांचा. क्लिअर? तर तसं आहे, दे डोंट कॅरी एव्हरीथिंग. व्हॉट एव्हर दे हॅव मेड, त्यांनी काय प्रॉपर्टी, लँड, गोल्ड, म्युच्युअल फंड, शेअर, सब कुछ जो बना के रखा आहे, वो ऑटोमॅटिक क्या होणे वाला आहे, रिलीज. ते काही घेऊन नाही जाणार ना. मग ते रिलीज झाले म्हणजे ते कोण वापरणार आहे? कोणीतरी दुसरं. मग कोणीतरी जो लीगल है वो उसके ऊपर क्लेम करत आहे ना. लीगल म्हणजे मुलं मुली जे काय असतील, मग ते त्याच्यावर येऊन काय करतात, क्लेम करतात. आणि ते नसतील तर मग ते कशामध्ये जातं, गव्हर्नमेंट खाते मध्ये जात आहे. क्लिअर? गव्हर्नमेंट पुट अ कंट्रोल ऑन, राईट ऑन. असं LIC कडे तर किती आहे माहितीये तुम्हाला? LIC कडे असे करोडोनी अमाऊंट आहे, ज्या अमाऊंटवर लोकांनी काय केलंच नाही आहे, क्लेमच नाही केला. म्हणजे त्यांनी पॉलिसीया काढल्या, मग 1 फाइन ते गेले, गॉन. बट दे डिंट टोल्ड टू देअर रिलेटिव, किड्स, वाईफ, ते माहितीच नाही आहे. आणि मग त्याच्यावर काय होतच नाही आहे, तो पैसाच काय होत नाही आहे, क्लेम कळत आहे का? असा LIC कडे करोडोनी अमाऊंट आहे. आणि मग ती LIC गव्हर्नमेंटला देते कशासाठी, गव्हर्नमेंटच्या कामांसाठी, रोड्स बनतात त्याच्यासाठी, मग LIC त्यांना देते. क्लिअर? मग आपल्याला जे काही वर एक्स्ट्रा डिव्हिडंड्स मिळतात ते कशावर? तसंच आहे ना, बँक भी तो अपने को इंटरेस्ट देती है, तो क्यों? क्योंकि बँक बाकियों को लोन देती है ना, डबल अमाउंट, डबल पण नाही कितीतरी इन्कम्स तसेच होतात ना. क्लिअर? असं तर थोडक्यात सांगायचं काय की मग एकदा तुम्ही जर ती फाईल काय केली, क्लोज, तर त्या बफरचं कंटेंट डिस्कवर गेलं आणि मग ते बफर फ्री झाले. फ्री झाले तर OS तेच बफर कोणाला तरी दुसऱ्यासाठी युटिलाइज करतो. तो वेन एव्हर वी से वी आर ओपनिंग अ फाईल मीन्स ऍक्च्युअली वॉट वी आर डुईंग. खूप साऱ्या बुक्स मध्ये बेसिक फक्त लिहिलेलं आहे, एफ ओपन ओपन द फाईल, दॅट्स ऑल. क्लिअर? इट ओपन्स द फाईल विथ द गिव्हन नेम इन द गिव्हन मोड, दॅट्स ऑल. ऍक्च्युअली बॅकग्राऊंड मध्ये काय झालेलं असतं, बॅकग्राऊंड मध्ये त्या फाईल्ससाठी एक काय एस्टॅब्लिश झालेलं असत आणि त्या बफरचा कंट्रोल कोणाला मिळाला, प्रोग्राम. मग प्रोग्राम त्याच्यावर मग काय करणार, काम. मग प्रोग्रामला कंट्रोल मिळाला म्हणजे प्रोग्रामला काय मिळालं, पॉइंटर. आणि मग त्या पॉइंटर वापरून त्याच्यावर मॅन्युप्युलेशन. गेले? ओके. तर त्यात कन्सेप्ट कसं आहे ते बघणार आहे. इथे एक स्ट्रक्चर आहे ज्याचं नाव आहे फाईल आणि त्या फंक्शनचं नाव आहे एफ ओपन. सीनी दोन प्रकारचे फाईल हँडलिंग फंक्शन दिले आहेत, एक आहे हाय लेवल फंक्शन आणि एक आहे लो लेवल फंक्शन. आता तुम्ही म्हणाल फरक काय,
हाय लेवल फंक्शन हे लायब्ररी फंक्शन, म्हणजे कुणीतरी थर्ड पार्टीनी बनवून ते आपल्याला डिस्ट्रीब्यूट केलं, आणि जे लो लेवल आहेत ना ते डायरेक्ट ओएस कडनं घेतलेले सर्व्हिसेस. लो लेवल फंक्शन्स मीन्स दोज आर द फंक्शन्स, दोज आर द सर्व्हिसेस विच वी आर डिरेक्टली टेकिंग फ्रॉम ओएस, कळत आहे. आणि हाय लेवल फंक्शन्स मीन्स ते लायब्ररी फंक्शन्स आहेत जे कोणीतरी थर्ड पार्टीनी डेव्हलप करून डिस्ट्रीब्यूट करून आपल्याला दिलेत, आपण आपल्या प्रोग्राममध्ये ते काय करतोय, यूज करतोय. तर एफ ओपन हा कशाच्या कॅटेगरीत येतो, लायब्ररी फंक्शन. आणि नुसता ओपन नावाचा फंक्शन पण आहे सीनी दिलेला, ते लो लेवल आहे. ओपन हा डायरेक्ट कोणाकडनं घेतलेली सर्व्हिस आहे, ठीक आहे. तर एफ ओपन इज द नेम ऑफ दॅट फंक्शन. देन टू दॅट यू हॅव टू पास द फाईल नेम ॲज अ स्ट्रिंग, म्हणून कॅर पॉइंटर लिहिलं. कॅरेक्टर पॉइंटर म्हणजे कळला ना, आपण एका स्ट्रिंगचा काय पास करणार आहे, बेस ऍड्रेस. तर इथे आला फाईलचं नाव, आणि दुसरं काय मोडमध्ये तुम्ही ती फाईल ओपन करताय त्याची पण एक स्ट्रिंग, ठीक आहे. तर एफ ओपनला काय द्यावं लागतं, नेम ऑफ द फाईल, नेम ऑफ द फाईल, अँड सेकंड यू हॅव टू गिव्ह द मोड इन विच यू वॉन्ट टू ओपन दॅट फाईल. आता मोड म्हणजे काय, तर काय ऍक्टिव्हिटी तुम्हाला त्या फाईलवर करायची, वेदर यू वॉन्ट टू रीड फ्रॉम द फाईल, वेदर यू वॉन्ट टू राईट इन टू द फाईल, वेदर यू वॉन्ट टू अपेंड इन दॅट फाईल. त्या फाईलमध्ये तुम्हाला अपेंड करायचं म्हणजे आधीचा डेटा राहील, नवीन डेटा शेवटला राहील. का नव्यानेच डेटा राईट करायचा आहे, का त्या फाईलमधला डेटा रीड करायचं आहे, ते कोण इंडिकेट करतं, मोड. तो मोड सिग्निफाईज व्हॉट ऑपरेशन यू आर इंटरेस्टेड इन डुईंग ऑन दॅट फाईल. तुम्ही त्या फाईलवर काय टाईपचं ऑपरेशन करणार आहात ते कोण इंडिकेट करतं, मोड. एग्रीड. अँड एफ नेम इज द नेम ऑफ द फाईल. ओके, हे फाईल नेम जे आहे ना ते दोन वेनी देऊ शकता. As absolute or relative. ठीक आहे. आता म्हणाल ऍब्सोल्यूट म्हणजे काय, तर ज्या पाथ मध्ये ड्राईव्ह नेम आला ना, ड्राईव्ह नेम म्हणजे कळत आहे ना, सी ड्राईव्ह, डी ड्राईव्ह, ए ड्राईव्ह, तर तो पाथ जर त्या ड्राईव्ह नेमनी सुरू होत असत, असा सी कोलन क्लिअर बॅकस्लॅश फ्रंट स्लॅश दोन्ही चालतं. मग इथे मी लिहिलंय प्रॉक्स, त्याच्यात लिहिलंय सी प्रॉक्स, त्याच्यात लिहिलंय ए डॉट टीएक्स. तर दिस इज विच पाथ, ऍब्सोल्यूट पाथ, म्हणजे जो पाथ डायरेक्ट कुठून सुरू होतो, रूट पासून, ड्राईव्ह नेम पासून, आणि ज्या पाथ मध्ये कधीच सुरुवातीला काय येत नाही, ड्राईव्ह नेम. म्हणजे मी फक्त इथे लिहिलंय सी प्रॉक्स स्लॅश ए डॉट, तर हा रिलेटिव्ह पाथ गेले. पण रिलेटिव्ह पाथ मीनिंग व्हॉट, रिलेटिव्ह पाथ आणि ऍब्सोल्यूट पाथ, तर रिलेटिव्ह पाथ मीन्स इट इज गोइंग टू सर्च दॅट पाथ फ्रॉम द करंट डिरेक्टरी. म्हणजे हे सर्च कुठून करेल, रूट पासून का आत्ता जिथे त्याच्यापासून पुढे, तो सर्चेस दिस पाथ फ्रॉम वेअर, करंट डिरेक्टरी ऑनवर्ड्स. म्हणजे थोडक्यात कोणाला तरी आपण ऍड्रेस सांगतो, तर मी ऍड्रेस सांगितला की आय स्टे 100 meters फ्रॉम द स्टेशन, स्टेशन पासून 100 meters, तर मी माझा पाथ कसा दिलेला आहे, रिलेटिव्ह. रिलेटिव्ह म्हणजे कळत आहे, रेफरन्स पासून मी माझा रेफरन्स काय घेतला आहे, स्टेशन, आणि तिथून 100. म्हणजे तुम्ही या, तुम्ही स्टेशनवर आलात ना, की स्टेशन पासून माझं घर काय आहे 100 meters, तो रिलेटिव्ह पाथ. म्हणजे कळलं, आत्ता तुम्ही जिथे आहे तिथून पुढे, करंट डिरेक्टरी पासून पुढे. तर हा सी प्रॉक्स कुठे शोधेल,
अगदी सी ड्राईव्ह पासून शोधात येईल का आत्ता जिथे आहे त्याच्यापासून पुढे शोधणार, करंटली तुम्ही जिथे आहे तिथून. पण जेव्हा असं आलं तर समजून घ्यायचं की हा पाथ कुठून आहे, रूट पासून, त्याला ऍब्सोल्यूट. जसं मी सांगितलं माझं घर नॉर्थ पोल पासून 6,324,000 किलोमीटर्स वर माझं घर आहे रे, तर मग मी पाथ कसा दिला आहे. यस, इथे माझं घर आहे, तर मी पूर्ण डिस्टन्स सांगितलं की 6,340,000 किलोमीटर एवढं डिस्टन्स नॉर्थ पोल पासून. आपण नॉर्थ पोल नॉर्मली झिरो धरतो ना, ज्योग्राफी ज्योग्राफी पण इतिहासात गेलं, राईट आहे ना. अँटार्क्टिका काही आठवत आहे का? यू शुड नो ऑल द कॉन्टिनेंट्स अँड ऑल, माहिती आहे ना, म्हणजे नॉर्मली इथे माणूस राहू शकत नाही, जीव नाही होऊ शकत, ह्युमन्स कॅनॉट स्टे. तर मी त्या नॉर्थ पोल पासून झिरो धरलं आणि तिथून मग सांगितलं की इतके इतके थाउजंड किलोमीटरवर माझं घर, म्हणजे मी डिस्टन्स कसा दिला आहे, ऍब्सोल्यूट ऍब्सोल्यूट आणि रिलेटिव. ठीक आहे, आता हा जो फाईल आहे तो काय ते समजतो, आणि आपल्याला त्या फाईलचा कॉपी पण नाही आहे, त्याचा पॉइंटर आहे, पॉइंटर स्टार, म्हणजे रिटर्न पण काय होणार आहे कळलं का, त्या फाईलचा कॉपी नाही त्याचा पॉइंटर. आता हा फाईल आहे काय, ऍक्च्युली इट इज अ स्ट्रक्चर, त्याला इन डिटेल बघूया मे बी नेक्स्ट टाइम. एक स्ट्रक्चर आहे जो टाइपडेफ केलेला आहे आणि तो स्ट्रक्चर आपण नाही डिफाईन करायचा, तो stdio.h मध्ये आहे तो स्ट्रक्चर. म्हणून बघा आपण पास्टचे आपले स्ट्रक्चर पिक्चरचे चॅप्टर्स झाले आहेत, तिथे टाइपडेफ बघितलेला. तर टाइपडेफ असं असेल आणि त्याच्या आत काही मेंबर्स आहेत आणि याला नवीन नाव काय दिलंय, फाईल. आता ह्याच्यात काही मेंबर्स लाईक फाईल डिस्क्रिप्टर आहे, म्हणजे इंटीजर fd, तो फाईल डिस्क्रिप्टर म्हणजे तो नंबर इंडिकेट करतो की कितव्या नंबरची ही फाईल ओपन आहे. आणि आधी काही स्टँडर्ड फाईल्स ओपन झालेल्या असतात, एक कीबोर्डची फाईल, एक मॉनिटरची, एक ऑक्झिलरी डिव्हाइस, एक प्रिंटरची, आणि त्या सगळ्या झाल्यानंतर मग कोणती फाईल ओपन होते, आपली. आता म्हणाल मॉनिटरची फाईल तर का, कारण आपली कम्प्युटर सिस्टम अशी बनली आहे की ते या डिव्हायसेसला पण काय ट्रीट करतात ॲज फाईल. युअर सिस्टम इज ओनली मेड लाईक दॅट की ट्रीट्स प्रिंटर ऑल्सो ॲज अ व्हॉट, फाईल. दो इट्स अ आउटपुट डिव्हाइस, मॉनिटरला पण काय ट्रीट करतं ॲज अ फाईल. मिनिंग कळतंय, म्हणजे जेव्हा तुमच्या प्रोग्रामला मॉनिटरला काही द्यायचं आहे तर तुमचा प्रोग्राम डायरेक्ट मॉनिटरला देईल का त्या मॉनिटरचा पण एक बफर असेल, आणि इथून बफर मध्ये आणि बफर टू कीबोर्ड वरन पण तुम्ही जेव्हा काही रीड करता तर डायरेक्ट येतं का कीबोर्डचा पण बफर असणार तिथून येते. म्हणजे याच्याने काय सिद्ध करतोय कळलं का, की आपल्या फाईल्स तर फाईल्स आहेतच पण कम्प्युटर या डिव्हायसेसला पण काय ट्रीट करतं, कसं युनिफॉर्मिटी आहे बघा, की फाईल मधनं रीड करायचंय तरी त्याचा एक काय बनेल, बफर आणि तुम्ही इथे, आणि कीबोर्ड वरन तरी पण बफर. प्रिंटरला पाठवायचंय, फाईलला पाठवायचंय किंवा मॉनिटर, सगळ्यांचे काय असणार, बफर मध्ये डंप आणि तिकडून तिकडे. म्हणजे काय युनिफॉर्मिटी केली आहे कळलं ना, की तुमच्या डेस्कवरच्या फाईल तर असू देच पण हे जे काही पेरिफेरल डिव्हायसेस आहेत लाईक कीबोर्ड आहे, मॉनिटर आहे, काही ऑक्झिलरी एरर डिव्हायसेस आहेत, हे पण काय ट्रीट होतात ॲज फाईल. म्हणजे त्या डिव्हायसेस आणि प्रोग्राम च्या मध्ये पण काय असतो, तर त्यांचे पण फाईल्स ओपन होतात. म्हणजे कीबोर्डची फाईल पण ओपन होते, मॉनिटरची फाईल पण काय होते, ओपन होते. ओपन होते म्हणजे त्यांचा पण एक काय एस्टॅब्लिश होतो, तर त्यांचे नंबर आणि ते नंबर झाल्यानंतर आपल्या फाईलला नंबर, मग तो फाईल डिस्क्रिप्टर असतो, मग तुमच्या बफरचा पॉइंटर असतो याच्यात. म्हणजे खरा बफर, म्हणजे हा खरा बफर नाही आहे, बफर तर वेगळाच आहे, त्या बफरचा पॉइंटर याच्यात आणि याचा पॉइंटर आपल्याकडे,
कसं लिंक येते बघा. मग इथे तो एक बफर पॉइंटर आहे, त्याचं लेंथ असतं, त्या बफरचं लेंथ काय, त्याच्यानंतर आत्ता तुम्ही कितव्या ऑफसेटवर आहात. कितव्या ऑफसेट म्हणजे कळलं की रीड करत करत कितव्या पोझिशनला पोहोचलाय. आता तुम्ही झिरोत पोझिशनला आहात, विसाव्या पोझिशनला आहात. जसं जसं रिडिंग होतं तो ऑफसेट काय होतो, मेन्युप्लेट होतो. रायटिंगला पण मेन्युप्लेट होतो. हे सगळे कोणाचे मेंबर आहेत, हे सगळे या स्ट्रक्चरचे मेंबर आहेत. आणि त्या स्ट्रक्चरला टाइप डेफ करून काय नाव दिलंय त्यांनी, कॅपिटल फाय. टाइप डेफ केलेलं आहे म्हणजे हा स्ट्रक्चर आहे त्या एस टी डी आय, आणि त्याला नवीन नाव काय दिलंय, कॅपिटल फाय. आणि या कॅपिटल फाईल या स्ट्रक्चरचा पॉइंटर आपल्याला येणार. मिनिंग कळतंय का, आपल्या प्रोग्रामला येणार काय, पॉइंटर. गेट इट? मग ते कसं येतं ते मी नेक्स्ट टाइम तुम्हाला एक्सप्लेन करेन की याच्यातला काय रिलेशन आहे. आणि मोड्स काय ते पण मी सांगेन, डिफरंट मोड्स काय काय अवेलेबल आहेत. फाईलचं नाव कसं देतात ते कळलं, पहिलं हे कळलं ना की हा कीवर्ड नाही आहे, फाईल हा काय नाही आहे, कीवर्ड का, कारण ते टाइप डेफ करून दिलेलं नवीन नाव आहे आपणच दिलं. तर एक स्ट्रक्चर आहे आणि तो स्ट्रक्चरला टाइप डेफ करून दिलेलं नाव काय, फाईल. हा स्ट्रक्चर आपण बनवायचा का, नाही, तो ऑलरेडी डिफाईंड आहे कशात, एस टी डी आय. पण त्या स्ट्रक्चरला टाइप डेफ करून नवीन नाव काय दिलं, कॅपिटल फाईल. आणि हा जो फंक्शन आहे ना एफ ओपन, तो सक्सेसफुली जर ती फाईल ओपन झाली तर आपल्या प्रोग्रामला काय आणून देतो, त्या स्ट्रक्चर फाईलची कॉपी का, त्या कॉपीचा पण ऍड्रेस, हा, कारण पॉइंटर. कळतंय? मग ते लिंक्स कसे होतात ते मी डायग्रामॅटिकली नेक्स्ट टाइम दाखवेन. आणि मग आपण बाकीचे फंक्शन्स बघायचे. पहिलं कॅरेक्टर रिडिंग, मग स्ट्रिंग रिडिंग रायटिंग, मग फॉर्मॅटेड रिडिंग रायटिंग, ऑल वन बाय वन.